am reaching there in a minute. सर वर्मा हियर. अर्ध्या तासापूर्वीच त्यांनी दुसरा टोल नाका क्रॉस केलाय सर. हो कोणत्याही क्षणी ते पोहोचतील सर. यू राईट सर. हो आपण आणि रॉ डिपार्टमेंट सोडलं तर दुसऱ्या कुठल्याही सिक्युरिटी एजन्सीजला राघव शास्त्री कोण आहे हे माहीत नाही सर. या डोंट वरी. यस सर. ओके सर ओके. नाही 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 त्याच्याशी कोणी काहीही बोलेल नाहीये सर. फक्त एक बॅड न्यूज आहे सर. रशीदा आणि हफीज हे राघव शास्त्रीसाठी मुंबईत दाखल झाल्याची न्यूज आहे सर. ओके सर. हां सर. हो आपल्यापैकी कोणीतरी आय थिंक राघव शास्त्री इथं आलाय सर. राघव शास्त्री हॅव अ सीट. बसायला नाही आलो मी इथे. हू द हेल्स दिस लेडी. मिस नारायणी. ही मला इथे पुण्याला का घेऊन आली. सिक्युरिटी रिझन्समुळे प्लॅन ए कॅन्सल झालाय आणि प्लॅन बी नुसार तुम्हाला मुंबई ऐवजी पुण्याला यायला लागलंय. व्हॉट्स प्लॅन बी. माझ्या संपूर्ण फॅमिली बरोबर आलोय मी इथे ऑल द वे पुण्याला. वेल ऑफिसर व्हॉट्स दिस प्लॅन बी. आय जस्ट डोंट नो सर. आय कॅन्ट बिलीव दिस. हू इज इन चार्ज ऑफ माय सिक्युरिटी. मी. Miss Narayani, she is in charge of your security and she is from RAW. So, Mr. Raghav Shastri, shall we move now? Absolutely unbelievable. Please. I just can't believe this. So, any problem, Dad? Any? Yeah, Dishat, fakta problem that asu shaktat. निघायचं. कुठल्या हॉटेलला चाललोय आम्ही. फॉर सेक्युरिटी रिझन्स आम्ही तुम्हाला कुठल्याच हॉटेलला नाही ठेवू शकत. व्हॉट आर यू आउट ऑफ युअर माइंड. नो. मग थांबलोय तरी कुठे आम्ही. फॉर युअर सो कॉल्ड सिक्युरिटी रिझन्स. तिकडेच चाललोय आपण. प्लीज. कारक तो दुख निवारक भवचालक श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ गुणिजन पालक जग उद्धारक दत्तात्रय श्री स्वामी समर्थ. 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 शंकर नमामि शंकर. जय शिव शंकर नमामि शंकर. परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ. मोक्षदायका श्री स्वामी समर्थ. 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 तुवदुम्बर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. 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 अनंत कोटि ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। हाँ ओके, आई विल चेक सर, बाय सर। तुमचा गेम एंड करायचा नसेल तर पटकन सांगा हा राघव शास्त्री कोण आहे। मिस्टर राघव, सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स, पण इथे तुम्हाला काहीही कमी पडणार नाही। आमच्या सिक्युरिटीचं काय? खूप विचार करूनच ही जागा निवडली। खूप विचार करून तुम्ही ही जागा निवडली? मोस्ट सिक्युअर प्लेस इन द वर्ल्ड, ट्रस्ट मी। नमस्कार, या स्वागतम, सुस्वागतम, स्वागतम। हे ओळखतात का? नाही नाही, काही गरजच नाही। म्हणजे इथे आलेल्या माणसाचं स्वागत करणं ही आमची संस्कृतीच आहे। नमस्कार, ते खूप दमून आले हो का? अरे प्रसाद, लवकर काय करतोय शिवा, प्रसाद दे, घ्या घ्या घ्या। काय काय ग ठके, प्रसाद खाणार का? अहो तुम्हालाही मिळेल, द्या द्या द्या। शाबास। 33 कोटींपैकी कुठल्या देवाचा बाबा? अहो कुठल्या म्हणजे काय, स्वामी समर्थांचा। काय लढत खडा, काय काय झालं? काय Which flat am I in? 1011. Right. Let's go. Let's go. Right, Popo? So, yeah. It's all right. I don't know kya kya bhagala lagla for this time. Sala, sala, sala. Yeah, it's a circuit of this. Shiva. Mama, I've never been on 10th floor. Mrs. Shastri, tumhala ghar dakhavte. Sure. So, Sana, wanna see your room? Okay. Okay, let's go. So, Sana, this is your room. Yay! Mrs. Shastri, this is your bedroom and this is your kitchen. Wow. Mr. Raghav, you have a project room? What did you say? Well, this was the first time. Society is the same. You have a project room. Let's go. आई शेल्फ शांता तरडे, अनहा शेल्फ नन्य तरडे, व्हॉट इज युअर नेम? आई शेल्फ राघव शास्त्री। इंग्लिश चांगलं बोलताय की? तालमीत जायचं का तुम्ही तिकडं? तालमीत तालीम ते जोर बैठका, याचा बाबी रोज जायचा कोल्हापूरला असताना मोतीबाग तालमीत। हा लई येडे व्यायामाच, याच्याकडनं पण रोज व्यायाम करून घेतो। बघायचंय का तुम्हाला? नन्या अंड दाखव। शांता, तुला खूप काम आहेत की नाही? शांता तू आत्ता घरी जा, उद्या सकाळी आहे, ओके? ऑलराईट मिस्टर राघव, सी यू ॲट 10 इन द मॉर्निंग। प्रोजेक्ट रूम आतमध्ये डावीकडे। आय होप यू हॅव अ गुड स्लीप। रिअली आय होप सो टू। नमस्कार नमस्कार, चला चला काकड आरतीला चला। स्वामीजींची काकड आरती, काकड आरती म्हणजे मॉर्निंग चॅन्टिंग। चला चला, आवरा पटपट आवरा। गुड मॉर्निंग। मॉर्निंग। सो हाउज युअर जेट लॅग? ही सोसायटी बदलायला मला कोणाशी बोलावं लागेल? माझ्याशीच बदलायची आहे मला। दॅट्स नॉट पॉसिबल। गुड, दॅट्स व्हॉट आय एक्सपेक्टेड। फ्रेंड्स, लेट मी इंट्रोड्यूस डॉक्टर राघव शास्त्री फ्रॉम USA। खरं तर मूळ भारतीयच, परंतु आत्ता नासातील सर्वात लहान वयाचा जगप्रसिद्ध फ्रिक्वेन्सी सेटर। त्यानं सेट केलेल्या फ्रिक्वेन्सीला आज संपूर्ण जग राघव फ्रिक्वेन्सी म्हणून ओळखतं। असा हा बुद्धिमान शास्त्रज्ञ पुढचा महिनाभर आपल्या इथं राहून आपल्या ब्ल्यू आय या उपग्रहाला
या राघव फ्रिक्वेन्सीची जोड देईल आणि त्यामुळेच आपल्या भारताचा संपूर्ण समुद्र किनारा 100% कायमचा सुरक्षित राहील. डॉक्टर बल्ला, वेळेच्या बाबतीत तो आपल्याही पेक्षा जास्त पर्टिक्युलर आहे. मॉर्निंग एव्हरीवन. डॉक्टर व्यास, मॉर्निंग. वेलकम राघव. थँक यू. ओ, आय एम ऑलरेडी देअर. प्लीज वेलकम. मॉर्निंग. मॉर्निंग. वेलकम. वेलकम. गुड मॉर्निंग. वेलकम होम. सॉरी डॉक्टर व्यास, बट दिस इज नॉट होम. हा देश माझं घर नाही. आय एम एन अमेरिकन. इट्स ऑल राईट. या, प्लीज हॅव अ सीट. थँक यू. आता मी तुम्हाला आपल्या व्हॉट आमच्या टीमची ओळख करून देतो. हे डॉक्टर बल्लाळ, राईट, एच ओ डी प्रोजेक्ट ब्लू आय. डॉक्टर सुब्रमण्यम. हाय. डॉक्टर मुखर्जी. डॉक्टर अय्यर. डॉक्टर दिंडोरी, चीफ ऑफ आर एन डी. अँड डॉक्टर देशपांडे, चीफ ऑफ मरीन नॅव्हिगेशन. वेर इज ही? हॅलो हॅलो हॅलो. अरे सॉरी सर, सॉरी सॉरी सर. सर थँक्यू थँक्यू. ओके सो देशपांडे, शॅल वी स्टार्ट? येस सर. मिस्टर राघव. येस. तर मग काय प्लॅन आहे तुमचा? वेल डॉक्टर व्यास, माझं होमवर्क रेडी आहे, बट बिफोर वी स्टार्ट वर्क आय वुड लाईक टू कॉन्फिग्युअर अ फ्यू फॅक्ट्स अंडर इंडियन कंडिशन्स. शुअर. सो त्याकरता आपल्याला आधी आपल्या सगळ्या समुद्र किनाऱ्यांचा एक सॅम्पल सर्व्हे करावा लागेल. बट बिफोर दॅट डॉक्टर बल्लाळ. येस. सध्या तुमचा डेटा ट्रान्सफिट व्हायला किती वेळ लागतो? 2.5 तास. रिअली? आर यू शुअर? ऑफकोर्स. इंडिया इज रिअली डेव्हलपिंग. तर मग मिस्टर राघव, कधी सुरू करायची आपली प्रोजेक्ट टूर? आत्ता. थँक यू. टुमॉरो मॉर्निंग. येस सर. ऑलराईट. आपल्याला एक गिफ्ट आलंय. या सोसायटीतले लोक घरी आले होते दुपारी, त्यांनी दिलं. ही छान आहे ना? What happened? ते ज्यांनी कोणी तुला ते गिफ्ट दिलंय त्यांना ते परत करून टाक. पण प्लीज. एनिवे, ही माझी प्रोजेक्ट रूम आहे आता. आज करता ठीक आहे, पण यापुढे मला विचारल्याशिवाय इथे कोणी येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या कुठल्याही वस्तूला हात लावणार नाही. येस पोपो कमिंग. इवन पोपोला पण सांग. नको आहे आपल्याला ते गिफ्ट, ट्रस्ट मी. Hey, Bobo! Bobo! Dada, 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 Dada! Bobo, Jan! Give me five. Oh, oh! Come on. Right. Dada, North Star! Yeah, North Star. दादा, इथला नॉर्थ स्टार पण आपल्यासारखाच आहे. तुला माहितीये इंडियामध्ये नॉर्थ स्टारला काय म्हणतात? ध्रुवतारा. ध्रुवतारा. ऐकायची ध्रुवताऱ्याची गोष्ट? ऑफकोर्स. कमी. इट्स अ ब्युटिफुल स्टोरी. You want to hear it? Yeah. Yeah. All right, first give me a kiss. Give me a kiss. All right. Okay. So once upon a time, there was a very big king. Like Caesar? Yeah, like Caesar. And he had a huge empire. Like? Like?
like the United States of America. And here two queens. Two queens? Yeah, two queens like my popo and her mom. Yeah. नमस्कार नमस्कार. घड्याळ बघण्याची गरज नाही, लोक माझ्या येण्यावर घड्याळ लावतात. 5 वाजले, तुमचं 3 मिनिटं मागे, द्या मी तुम्हाला करून देतो. चला काकड आरतीला चला. आर यू मॅड? येस, आय एम मॅड फॉर काकड आरती. चला चला. काय बघताय? नाही तुम्हाला नाही, ते आपले हसतायत असेच. बल्लाळ, अरे मी येतोय मी येतोय. अहो पळताय कसले माझ्यापासून? त्यापेक्षा काल खोटं का बोलला ते सांगा. मला या विषयावर बोलायचं नाहीये. अहो पण त्या राघवला बोलायचंय ना. आपल्याला समुद्र किनाऱ्यावर फिरायला नाही घेऊन चालला तो. शहानिशा करणार आहे तुम्ही खरं बोललात का खोटं याची. राघव शास्त्री इज नॉट माय बॉस. अहो तुम्हाला नाही. हा सॉरी बल्ला. अहो बल्ला, प्लीज सेट युअर टाइम. अडीच तास, राईट? अल्ला येणारे बाबा घड्यावर. ओके लेट्स गो. येईल येईल येईल. What's the matter, man? Mm-hmm.
शास्त्री अहो इकडे आहो. हा कुठे चाललाय या. आय एम सॉरी डॉक्टर व्यास, बट आय कांट कंट्रोल माय सेल्फ. एक्झॅक्टली 10 वाजता आपण ही बोट RDSने भरून अनसिग्नेचर्ड ऑब्जेक्ट म्हणून या समुद्रात सोडली. 12 वाजता ती रेड झोनमध्ये गेली. अँड ॲज पर डॉक्टर बल्लार्स इन्फॉर्मेशन, एक्झॅक्टली 3:30 वाजता सगळ्या सिक्युरिटी एजन्सीजना अलर्ट केला पाहिजे होता. पण आता जवळजवळ 5 वाजत आलेत, अजूनही कुठलाही अलर्ट आलेला नाही. कॅन यू एक्सप्लेन दॅट डॉक्टर बल्लार? वाय शुड आय? एवढे पैसे देऊन तुला बोलून घेतलंय, यू एक्सप्लेन. मी फक्त पैसे चार्ज करत नाही, कामही तसंच करतो. दिसत तर नाही आहे कुठे, कारण तुझा निम्मा वेळ आमची उणीदुणी काढण्यातच चालला. That's what you deserve. Mind your language. Hold it. Dr. Ballard is the brain behind this room. Don't forget. I'm sorry, Doctor. Yes. पण हे जर असेच मला चुकीची इन्फॉर्मेशन फीड करत राहिले तर मी तर काय, तुमचे 33 कोटी देव देखील फ्रिक्वेन्सी तयार नाही करू शकणार. मग तुझ्या एखाद्या देवाला जमतंय का बघ, ट्राय. सध्या तरी मीच तुमच्यासाठी देव आहे असं समजा. काय राघव, तुला काय म्हणायचंय काय? मला एवढंच म्हणायचं आहे की तुमच्या देशात बॉम्बस्फोट करणारे जे अतिरेकी आहेत ना, त्यांना शांततेचं नोबेल दिलं पाहिजे. आपण कशाला ऐकून घेतोय हे सगळं? कारण दुसरा पर्याय नाही तुमच्याकडे. अतिरेक्यांना शांततेचं नोबेल देण्याची भाषा करून तुम्ही आमचाच नाही तर 130 कोटी भारतीयांचा अपमान करताय. तरी मी तसंच म्हणेन डॉक्टर बल्लाळ. यू प्लीज लिसन टू मी. ह्याच अतिरेक्यांनी ठरवलं ना तर दिवसातनं 2 बॉम्बस्फोट करू शकतात, इतकी घाणेडी सिक्युरिटी सिस्टीम आहे तुमची, रेडिकलस. त्यामुळे अपमान मी नाही करत आहे, चुकीच्या इन्फॉर्मेशन स्पीड करून तुम्ही अपमान करताय त्या 130 कोटी लोकांचा. काय राघव, व्हॉट्स युअर कन्क्लुजन? कन्क्लुजन एवढंच सर की आत्ताची परिस्थिती बघता मी, आय मीन व्हॉट डू आय से, मला खूप काम करावं लागणार आहे. त्यामुळे निघूया आपण. आला ना तुमचा अलर्ट की कळवा मला डॉक्टर बल्लाळ. सॉरी डॉक्टर व्यास. महाराज सगळं फक्त तुमच्यामुळं, तुमच्यामुळं चाललंय बघा सगळं. बघितय रिक्षा, बघ शांता आली. शांता, शांता काय हे, किती वाजले? आमच्या मुलांनी शाळेत जायचंय का नाही? एक मिनिटात आले. सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, आपण लोनसाठी बँकेत अर्ज केला होता आणि महाराज तुमच्या कृपेने आपलं लोन पास झालं. माझे दागिने घाण टाकलेत म्हणून लोन पास झाले, त्याच्यामुळे झालंय का? महाराजांना मध्ये घ्यायचं काम नाही. कुणाला घेऊ मग? जे काय चाललंय ते त्यांच्या कृपेने चाललंय. त्याच्यामुळे चाललंय महाराज. 3 महिन्याचं लाईट बिल थकलंय आमचं, MHEB जाऊन भरून देता का? गबस. आणि आमचं कार्ड आहे ना महाराज, सारखं आजारी असतं बघा, त्याच्या औषध पाण्याचं बघा ना काहीतरी. माफ करा, गप्प बस. त्यांना कशाला मध्ये घेते 4-4 वेळा? पोरांना कोण तुझ्या बाप सोडणार? शानपणा करायचं काम नाही. चाल लवकर महाराज, संध्याकाळच्या आरतीला आलोच मी. संध्याकाळच्या आरतीला येतो महाराज. प्लीज, हा माणूस वाटतील तशी आपली माफ करतो. देशपांडे प्लीज.
काय झालं? कम कम प्लीज प्लीज. काय झालं बोलला मिस्टर शास्त्री? काय बोलतायत ते कळतच नाही. आजही सगळा त्यांचा वेळ तुमचा आमचा करण्यातच चाललाय. ब्ल्यू यायला लावलेले टेली कुठले, त्याचा स्क्रू कोणी लावला, त्याचा पत्रा कुठून आणला, ह्याचा विचार करणं तुमचा जॉब नाही आहे मिस्टर शास्त्री. हे तुम्ही मला सांगायची गरज नाही आहे. गरज आहे मिस्टर राघव, कारण तुम्ही ज्या प्रोजेक्टचा आतापर्यंत. सुब्रमण्यम, लेट हिम स्पीक. पण सर, मी त्यांना कालपासून फक्त तोच बोलतोय आणि पुढचा महिनाभर मीच बोलणार आहे. मग तुम्ही तुमच्या कामाबद्दल बोला. डॉक्टर बल्लाळांनी काय केलंय ह्याच्यापेक्षा तुम्ही आम्हाला काय देणार आहे ते आम्हाला सांगा. आय एम सॉरी डॉक्टर व्यास, पण कोणीतरी केलेली चूक दुरुस्त केल्याशिवाय आय कॅन्ट स्टार्ट विथ माय वर्क. हॅलो, तुझा ट्रान्समिशन टाईम माझ्यापेक्षा सुपिरियर आहे म्हणून माझा चुकीचा ठरत नाही. आणि तुम्ही ज्यांना चुकीचं म्हणताय त्या बल्लाळांनीच मंगळयान आणि PSLV C-23 याची यशस्वी उड्डाणं केली आहेत. अँड दीज लॉन्चिंग एफर्ट्स आर वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड. आणि ते सुद्धा बऱ्याच कमी किमतीत. पैशाची उधळण करणारा देश नाही माझा. आय एम सॉरी डॉक्टर व्यास, पण यापुढे मला काही बोलायचं नाही. एस्पेशली तुमच्या देवघुळ्या सायंटिस्ट समोर तर मुळीच नाही. आता मी माझं प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यावरच तुम्हाला डिरेक्टली रिपोर्ट करेन. ओके, थँक्यू सो मच अँड आय एम सॉरी. गायकवाड, ते तुझ्या दोन खबरी कुठे आहेत? असतील ते तू उचल, त्यांना लगेच उचल. पुण्यात काहीतरी राडा होणार आहे, त्याची निवज त्यांच्याकडे. लगेच उचल, लगेच उचल, मला कळव म्हणजे ते पोहोचतो. ओके, हा. त्याचा नाही, त्याच्या बुद्धिमत्तेचा आदर केला पाहिजे. का करू त्याचा आदर? त्याला आपण आवडत नाही, आपला देश आवडत नाही, आपले देवही आवडत नाही. त्याला फक्त आपल्यावर टीका करायला आवडते. बोला, तुम्ही तेच करताय. मी करणारच, कारण तो माझ्या देशात आलाय, मी नाही गेलो त्याच्या देशात. आणि त्यांनी मागितले तेवढे पैसे दिलेत आपण. अहो, पण कामही करेल ना. म्हणजे मला असं वाटतं तो आपल्या देशाच्या भल्यासाठी आलाय. देशाच्या भल्याचा विचार केला असता तो तिकडे गेलाच नसता. पैशासाठी गेला होता आणि आता फक्त पैशासाठी आला इकडे. हो, उद्या कोणी जास्त पैसे वाटले तर तो तिकडेही जाईल. अहो, रागाच्या भरात आपण काही आरोप करतोय त्याच्यावर. त्याला खूप लोकांनी पैसे ऑफर केले होते, त्यांनी फक्त आपल्याला होकार दिलाय. उपकार नाही केले त्यांनी. इथेच जन्मला, इथेच वाढलाय, शिक्षण इथेच झालंय. पुढच्या महिन्यात समुद्र मार्गे जी घातपाताच्या कारवाईची शक्यता आहे ना, त्याची माहिती मला 2.5 तासात नाही, 1 तासात पाहिजे. ते राघव फ्रिक्वेन्सीज मला देऊ शकते. एक मिनिट, म्हणजे डॉक्टर व्यास तुम्हाला असं म्हणायचं की मी बल्ला, यापुढचं तुझं कुठलंही स्टेटमेंट मी पोरकटपणाचं समजेन. एक्सक्यूज मी, प्लीज फॉलो द रूल्स. प्रशांत, एखादी कॉफी पिणे इतका वेळ आहे आपल्याकडे. थँक्स. आज काय पुण्यात काहीतरी घडणार आहे म्हणे? नाही सांगणार. नेहमीच फुकटच्या पकड बातमी पाहिजे. तुमच्यापेक्षा ते ट्रॅफिक वाले टीप जास्त देतात. या वेळे आधी पैसे मग बातमी. फायनल 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 फायनल. लायटर नाही, खरी आहे चोमणे. हा गेम एक क्वीन लीड करतीय आणि यावेळी कव्हरला एक नाही, दोघ जण.
गुड. आता पैसे घ्या, यांना चौकीवर घ्या. ओ साहेब, आता मी काय करेल? मी नाही, पण क्वीन तर करेल. पुणा सेंट्रल मॉल. अबे पुणा सेंट्रल मॉल, वो दफन भूमि के पास. तुमचा नक्की कोणावर राग आहे? देवावर की देवभोळ्या लोकांवर? दोघांवर, कारण माझ्या मते दोघही दुबळे. या आलं तुमचं पुन्हा सेंट्रल. पोहोच गया क्या? हा पोहोचलोय मी. चेहरा मालूम आहे ना? मी नाही ओळखत त्याला. साहेब 255 सुट्टे द्या. नाही, ये मेरा काम नाही आहे. अबे साली, ये तेरा मेरा बंद कर और अपने काम पर ध्यान दे. बच्चा नहीं हूँ मैं, मुझे मत सिखा. तू फोटो व्हाट्सएप कर, देखता हूँ मैं. फोटो क्या, पूरी जन्म कुंडली ही भेजती हूँ मैं. लेकिन एक बात याद रख, अगर काम नहीं हुआ ना तो तुझे नहीं छोड़ूंगी मैं. चिड़लाई का काय, पैसे दे, उशीर झाला आहे. रख. ओ ज्यादा बात मत कर. दिले, चल फोन रख. ओ साहेब, चल फोन रख. हा एवढा राग एकतर अतिधार्मिकतेतून येतो किंवा मग अतिधार्मिक आहे. रिअली? नाही, तुम्ही नाही. बेबी तुमचे आई वडील और मी अनाथ आहे. सॉरी, अनाथ आहे मी. लहान असतानाच माझे आई वडील गेले. ओ, आय एम सो सॉरी. चलो चलो, सीधा चलो. I don't believe this. मिस्टर राघव, जर असेच हसत राहिलात ना तर महिन्याभराचं काम 15 दिवसात कराल. 15? 2 दिवसात. या देशात राहायचंय कोणाला? आणि त्यात ती सोसायटी. तुम्हाला कुठली दुसरी जागा नाही मिळाली का? फॉर सिक्युरिटी रिझन्स ही उत्तम जागा आहे. व्हॉट नॉन सेन्स, सिक्युरिटी रिझन्स. पहाटे 5 वाजता तो माणूस बेलच काय वाजवतो? हा, तो वेडा माझ्याकडे सतत बघत काय बसलेला असतो? आणि ती बाई सारखी त्याच्या मुलाची चौकशी करत असते. तो रिक्षावाला काय, भाजीवाला काय, व्हॉट नॉन सेन्स. ही सिक्युरिटी आहे. साहेब माहित नाही कोण होता रिक्षात विसरून गेलाय, घ्या ना जमा करून. तुला किती वेळा सांगितली त्या चौकी नाही म्हणून. चौकी नाही मग काय? तू इथन गप जाऊन निघून चालतो, माझं डोकं नको फिरू. मी चालतो. चल चल साहेब, खरंच ही चौकी नाही. अरे तुला सांगितलं नाही चौकी नाही. अहो ह्यांची नेहमीचीच बोंब, इकडं नाही तिकडं जा, तिकडं नाही बल तिकडंच जा. कोण सर? आता तुम्हीच सांगा, जर पोलिसांची ही भाषा असेल तर तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांनी करायचं काय? अतिसामान्य. लोक आता तुम्हाला सामान्य म्हणू लागली. ए साहेबांचा युनिफॉर्म आण रे. आणि आता तरी घाला जरा. कोणाला दिलाय का? ओ साहेब धरा त्याला, गचकिनी धरायचं मला. ए बाबा, ए तुझी बॅग बघू. ती बॅग सोडा, इथं टेस्टिंग आरडेक्स ठेवलंय म्हणून बोंबलते इथे. एक काम कर, इथून बाहेर गेलास ना की उजव्या हाताला 500 मीटर पोलीस चौकी, तिथे जाऊन जमा कर. इथे फक्त बॉम्ब जमा होतात. मग आता काय बॉम्ब गोळा करत फिरू का काय साहेब? हो तू तरी कर, जा. हॅलो, बघितलं का काय बोलतो? सगळेच जण असं बोलायला. कुठे? पुणे सेंट्रल. हा आलो, लगेच आलो, लगेच आलो. हे शिंदे पटकन तुझी कुत्री घेऊन पुणे सेंट्रलला ये. चल लवकर, चल फास्ट फास्ट, बॉम्ब आहे चला लवकर. पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे तिथे, स्वामींचं मंदिर. आता त्यांच्या भरोशावर माझी सिक्युरिटी ठेवली की काय तुम्ही? तसं नाहीये, पण स्वामींचं अस्तित्व आहे तिथे. प्लीज माझ्यासमोर सारखं ते स्वामी स्वामी करू नको. एक विचारू, ओव्हरऑल सगळ्याच देवांचा आणि संतांचा तुम्हाला राग आहे की फक्त स्वामींचा? कारण त्या दिवशी तुम्ही
प्रसाद हातात घेतलात, पण स्वामींचं आहे हे कळल्यावर नाकारलं. फॅशन फ्रायडे खरेदी नाही, खरेदी नाही बाबो. या गर्दीचं काय करायचं? बॉम्बचं कोणाला कळतं का म्हणा? चेंगरा चेंगरे जास्त मरायचे. बायका पोरांकडे लक्ष द्या, बॉम्बची भीती सगळ्यात जास्त. नशीब माझ, नाही तर पोरांच्या यांनी ह्या बॅगच्या आधी मला जमा केला असता चौकीत. घे, कोणासाठी होता? अफवा पसरवली तर ती कोणी पसरवली? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं आज एटीएस पथकाला द्यावी लागणार आहेत, आणि त्याबद्दलच आपण बोलूयात प्रत्यक्ष एटीएस पथकाचे प्रमुख म्हणजे सयाजी जाधव यांच्याशी, जे आता इथे उपस्थित आहेत. बॉस, पहिल्यांदा असं झालं ना की प्रोजेक्ट फेल. अरे पण बॉम्ब होता का? अरे पण चेंगरा चेंगरी तर झाली ना, उद्या आपल्यामुळे झाली अशी बॉम्ब मारणार मीडियावाले. हे आहेत एटीएस पथक प्रमुख सयाजी जाधव. सर, तुम्ही यामध्ये अपयशी ठरलात, याबद्दल तुम्ही काहीतरी बोलायला हवं. काहीतरी बोला सर. माझा मुलगा बाल शिक्षण मंदिरात शिकतो, ज्युनियर केजीत डेझी ग्रुप मध्ये. माझ्या बायकोला हवा होता लिली ग्रुप, त्याला मिळाला डेझी ग्रुप. आता डेझी काय लिली काय, दोन्ही फुलंच आहेत ना. धोत्रा तर मिळाला ना, धोत्रा. एक मिनिट बस, काहीतरी बोला म्हणजे ह्या प्रकरणाबद्दल काहीतरी बोला. हे धोत्रा भीतर जरा जास्त होते, प्रोफेशनल एथिक्स मध्ये बसत नाही. बोला सर, तुम्हाला काहीतरी बोलायला हवंच. नो कमेंट. मूड नाही बॉस सर. ही अशी अशी एटीएस प्रमुख यांची उत्तरं. रिलॅक्स करणार तुम्ही आम्ही लोक. सर, आपल्याला डिश दिला यांनी आज टिपरनी, काय बोलता? खबरांनी डिश नाही दिला. क्वीन पुण्यात आहे आणि कवर इथे येऊन गेला 100%. आता एवढं शोधायचं आहे, बॉम्ब होता कोणासाठी आणि गेला कुठे. आपा चाय. क्या ईद है? हाँ, नहीं. ये शक्कर सस्ती हो गई है. हाँ, शिरकुर्मा क्यों बनाए फिर? इधर देख बे सुअर के बच्चे, ईद मना रहा है तू? ईद मना रहा है? नहीं. मैंने कहा गलती मेरी है. आसान क्या है, हिंदुस्तान नहीं या अमेरिका? तुम्हारा ही फोन बीच में आया था. मार सकते हो उसे अमेरिका जाकर? मार सकते हो? बोला ना गलती मेरी है. बस अगली बार वो नहीं बचेगा. तू भी. राजा, मला काही होणार नाही. नारायणी होती माझ्याबरोबर आणि मुळात तिथे बॉम्ब नव्हताच. दिस इज जस्ट अ होक्स. या देशात रोज घडतंय सगळं. रोज हजारो लोक या देशात मरतात.
आपण पण त्यातलंच एक व्हायचंय का? आपल्यापर्यंत काहीही आलेलं नाहीये, मी चुकून गेलो होतो तिथे. पण आम्ही चुकून नव्हतो गेलो तिथे. म्हणजे डॅड, मी आणि मम्मा पण तिकडेच होतो. आय वॉन्टेड सम टॉयज. व्हॉट? आता सांग ना तिला की या देशात रोज असं घडतं म्हणून. डॅड राघव, प्लीज आपण इथून जाऊया. इच्छा तर माझी पण आहे, पण प्रोजेक्ट अर्धवट टाकून मी नाही जाऊ शकत. पण जीवापेक्षा प्रोजेक्ट महत्वाचं आहे का रे तुला? हा, नाहीतरी या देशाला शिव्याच घालत असतोस ना तू. काय काय भानगड काय आहे नक्की राघव, मला सांग एकदा तू. हा, कोण टपलंय का तुझ्या जीवावर? आणि हा बॉम्ब कोणासाठी होता? बॉम्ब नव्हता तिथे. डॅडा, बॉम्ब म्हणजे काय? माहित नाही, पण तुझा डॅडा जे सॉफ्टवेअर तयार करतोय ते या बॉम्ब बनवणाऱ्यांना जगू देणार नाही. ती लोक सुद्धा तुझ्याबद्दल असाच विचार करत असतील तर? याचा अर्थ लवकरात लवकर आपलं प्रोजेक्ट कम्प्लीट करून इथून निघणं, याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे. ट्रस्ट मी राधा, मी लवकरात लवकर प्रोजेक्ट कंप्लीट करेन. मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी फक्त तुम्हाला बोलवलं होतं, हे सगळे काय आलेत? नाही नाही, काय आहे ऍक्च्युली, तशी सगळ्यांना उत्सुकता आहे ना तुमच्याबद्दल, म्हणून ना बोला ना, काय म्हणायचं बोला. नमस्कार. वरच्या देवळात दिवसात ना चार चारदा भजनं आरत्या होतात, ते आजपासून बंद करा. मला वाटतं म्हणून. मला वाटतं म्हणून उद्यापासून श्वास नका घेऊ असं म्हणाल तुम्ही साहेब. काय पण बोलायला लागलेत साहेब आता. एक मिनिट, बोला 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 बोला. का आमचं काही चुकलंय का? नथिंग एट ऑल. मग पण मी ते फार महत्वाच्या कामाला आलोय आणि ते करताना मला या भजनांचा त्रास होतो. अरे पण या सोसायटीत तू भाड्याला राहतो का? आम्ही हो. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. शुगर गोळी. हा, आणि उगाच अरे तुरे करून काय होणार आहे? चर्चेनं प्रश्न सुटू शकतो. तुम्ही आपण चर्चा करू, बोला. झाली चर्चा? कधी? या पुढे एक सेकंदही मला त्या भजनांचा त्रास झाला तर आय विल हॅव टू डू समथिंग अबाउट इट. मग तुम्हाला कळेल मी कोण आहे ते. हा, शेट्टी, मला एक कळत नाहीये, एवढा टोकाला का जातोयस तू? कस बघा पेंडसे, दुसऱ्याला त्रास होईल अशी भक्ती काय कामाची? वा. आणि स्वामींची जर इच्छाच असेल ना तर हे म्हणतात तसंच होईल. थँक्स फॉर युअर कोऑपरेशन दामले. गुड, चला जाऊ शकता तुम्ही. काय ऐकवायच्या आत? चला चला पेंडसे, चला गोळीचं बघा. चल जीवा. दुसरा कोणी आला असता म्हणजे त्यापेक्षा आपण त्याच्या मनातला राग काढू. कसा काढू? हा, कसा काढू? महाराजांची दिलेली फ्रेम पण त्यांनी परत पाठवली, काय पद्धत असते का? अरे काढू काहीतरी मार्ग. आपण कधी? उद्यापासून गुरुपौर्णिमेचा सप्ताह सुरू होणार आहे. अगं बाबू, आणि यंदाच्या सप्ताहाला तर ते आपण एवढं मोठं भजनी मंडळ बोलवलंय, कसं करणार? आणि हा कोण टिकोजीराव लागून गेला रे? समजा आहे, आहे हा कोणीतरी टिकोजीराव, महाराजांपेक्षा मोठा आहे का? शिवा शिवा, असं बघ, सहा दिवस आपण त्याच्या मनासारखं वागलो, एक दिवस तो आपल्याला नक्की आपल्या मनासारखं वागून देईल. आणि समजा नाही वागू दिलं तरी त्याला वाट्यावर मारून आपला कार्यक्रम जोरात होणारच, ते पण फुल स्पीकर. अरे मला का मारताय? मारायचं नाही. मिस्टर दामले. हा यस. आजपासून मी माझं काम सुरू करतोय, सो ओके प्लीज. मी तुम्हाला माझा शब्द दिलाय, आवाजाचा तुम्हाला त्रास होणार नाही. दिलं ना तुम्ही माकडाच्या हातात कोलीत.
अहो त्याला काय हात करताय, त्याच्यामुळंच हे सगळं गुंडाळायची वेळ आली आपल्यावर. आज 3 दिवस झाले काकड आरतीला भजनाला कशाला स्पीकर नसतात. महाराजांची किती हाल चाललेत माहितीये का? काय हाल नाही चाललेले त्याचे, 3-3 वेळा निवेद दाखवते त्याला हाल चाललेत म्हणे. चालले घेतून पळ येडा होणार आहे तुमच्या पायी. तुला दाखवतो रे नंतर, दाखवतो दाखवतो. घ्या घ्या. ए गेळा बेळा म्हणू नको. तुमच्या दोघांना बघून घेतो नंतर. अरे महाराजांपेक्षा मोठा आहे का हा शिवा? आपण शब्द दिलाय, शब्द दिलाय ना. पण तुम्ही शब्द दिला म्हणून काय आता मी अरे पण आपला तो गायक येणार कधी? आपले गायक 2 तासापूर्वीच मुंबईवरून निघाले. ऐका ऐका, यंदाचा हा आपला उत्सव लय दणक्यात होणार. आणि दामले साहेब, तुमचा तो हिरो गेला उडत. प्रोजेक्ट कंप्लीट. फक्त कंप्लीटच नाही पण एक मिरॅकल घडलंय. काय? राघव फ्रिक्वेन्सी आता 1.5 तासाची नसून 1 तासाची असेल. US पेक्षा ही सुपिरियर फ्रिक्वेन्सी असेल इंडियाकडे. पप्पू कुठे? सनाचा पण बहुतेक आज प्रोजेक्ट कंप्लीट होणार. मॅडमने 5 लाख ऑलरेडी क्रॉस केले. मुलगी कोणाची आहे? ही पहिलीवाली फ्रिक्वेन्सी. Okay. And this is the new one. Oh. एकदा पासवर्ड टाकला की वी आर फ्री बर्ड्स. प्रोजेक्ट लॉक्ड. येस. ऐकत नाही थे लोक माझं. दत्त अवतारी
शिव भामी वाणी समर्थांची आस घे तसे गगन भरारी स्वामी दर्शनाची घेऊ नको पाठी शिव भामी वाणी समर्थांची आस घे तसे गगन भरारी स्वामी दर्शनाची वट वृक्षाशी ऐकू ये राघव फ्रिक्वेन्सी मुळे भलच होणार आहे त्यांचं, त्या भाकड स्वामी मुळे नाही. कृपा सिंधू तुम्ही त्रिलोकधारी मी तुम्हाला सगळ्यांना आवाज तो काय म्हणून. अरे असं काय ठेवलं काय त्या म्हाताऱ्यामध्ये? महाराजांबद्दल एक शब्द बोलला ना तर इथं गाडी काय करेल? इथं गाडी अरे काय ठेवलं काय त्या म्हाताऱ्यामध्ये? ऑटो थँक्स. राघव राघव ऐक ना, आपण वर जाऊ ना राघव, प्लीज ऐक. सांगितलं ना तुला मी, चल जा. हॅलो डॉक्टर व्यास, गुड न्यूज फॉर यू, प्रोजेक्ट कंप्लीट झालंय माझं. काय परत सांग.
प्रोजेक्ट कंप्लीट झालंय माझं. येस, उद्या सकाळी 11 वाजता सबमिट करतोय. दुपारी 4 फ्लाईटचे तिकीट्स रेडी ठेवा. आय डोंट बिलीव्ह दिस. वेळेच्या 7 दिवस आधी सरप्राईज. सरप्राईज तर पुढे आहे. आजपर्यंत राघव फ्रिक्वेन्सीचा डेटा ट्रान्समिशन स्पीड 1.5 तास होता, तो 1 तास असेल. वा, मम्मा तू कुठे? डॅडा, आय एम प्राऊड ऑफ यू. राघव, मला विश्वास होता. कौतुक ऐकायला आवडत नाही मला, त्यामुळे मी काय बोलतोय ते नीट ऐका. माय सिक्युरिटीचं फालतू कारण देऊन तुम्ही ज्या ग्रेट सोसायटीमध्ये मला ठेवलंय ना, तिथे एक देऊळ आहे. हो हो, माहीत आहे मला. स्वामी समर्थांचं आहे. नारायणी बोलली ती मला, त्यांचीच कृपा आहे. पुढच्या 20 मिनिटात ते देऊळ बंद झालं पाहिजे आणि त्याच्या ताव्या माझ्या हातात आल्या पाहिजेत. देऊळ बंद? बंद म्हणजे बंद. अरे पण your time steps. See you. उद्याची काकड आरती नाही बरं का? PM ऑफिस, डॉक्टर व्यास. मिस्टर शास्त्री, तुमचे महाराज जाणार आता कुलपाच्या आत. हे जरा आती होत आहे. मिस्टर राघव, आय एम रवींद्र खरे, कमिश्नर ऑफ पोलीस. अरेस्ट हिम. काय झालं? थांबू आहे. महाराज माफ करा, माझी इच्छा नसतानाही केवळ ड्युटी म्हणून मला हे करायला लागतंय. काय ओळखलं का? राघव दामोदर शास्त्री, राहणार गुहागर मधली आळी. लक्षात असेलच. महाराज बंद झालात आपण, आता दाखवा एखादा चमत्कार. पासवर्ड. राधा वेट, डोंट टच मी. जा, मला नाही काय फरक पडत. शेवटी मला हवं ते मी केलंच. हॅलो मिस्टर राघव शास्त्री.
देऊळ बंद का केलंस? का एकटे पडलात की काय? एकटा राहायला घाबरतो ना मी, म्हणून तर तुझ्या मागोमाग आलोय मी. आता जिथे जिथे तू तिथे तिथे मी. मला माहिती आहे की हा माझा भास आहे. लगे रो मुन्ना भाई पाहिलंस की काय? आणि खरंच जरी आला असाल तरी हे दामोदर शास्त्रींचं घर नाहीये, राघव शास्त्रीचं घर आहे आणि या घरात तुम्हाला जागा नाही. सॉरी बेब्स, सिरियसली आय एम सॉरी. पण हे लोक फिलाडेल्फिया एवढं लोड घेऊ नको, मी माझं लोड बरोबर घेऊन आलोय. Get out of my house. राघव काय काम डाऊन का? ऐक, आपण आपण डॉक्टरला बोलवायचं का? डॉक्टरला म्हणजे वेड्यांच्या डॉक्टरला बोलवायचं का असं म्हणायचं तिला? What? झालंय माझं काम, झालंय. तुझं काम खरंच झालं असं वाटतं तुला? चाललोय मी उद्या तुम्हाला कायमचं बंद करून. अरे पुढे काय वाढून ठेवलंय, कुठे ठाऊ घ्या तुला? भगवान तुझं कोण वाचत आहे? तुझं विज्ञान का बंद देवळातला हा देव? काय दिसलं तुला स्क्रीनवर? अरे तुझा हा लॅपटॉप वेडाच आहे, सारखं बोलत होता आय वॉन्ट पासवर्ड. मग तू काय केलंस? मी खूप बटन दाबले, हे दाबलं, सगळे बटन दाबले. पहिलं कुठलं दाबलंस? पहिलं बटन कुठलं दाबलंस? पहिलं बटन कुठलं दाबलंस? राघव काय करतो? पहिलं कुठलं दाबलंस? पहिलं कुठलं दाबलंस? हे दाबलंस, हे दाबलंस. काय करतोयस तू? हा का ओरडतोयस तू तिच्यावर? मी पासवर्ड न टाकताच गेलो होतो खाली. Sorry, I'll be there in 20 minutes. Yeah.
कॉंग्रॅट्स. शेवटी स्वामींना तुम्ही कुलूप बंद केलंतच. देव कधी बघितलायस तू? मजेला कधीच बघितलं नाही, त्याच्यासाठी एवढा आटापिटा का? ऑक्सिजन कधी पाहिलेत तुम्ही? मग जे पाहिलंच नाही ते घेण्यासाठीचा अट्टास का? ऑक्सिजन इज अन एलिमेंट ऑफ द पिरियॉडिक टेबल आणि हे मी लॅबमध्ये प्रूव्ह करू शकतो. तू? मी पण. कसं? मनापासून 2 मिनिटं डोळे मिटले तर देव दिसतोच. आपल्या शरीरात मन नावाचा कुठलाही अवयव नाही आणि देव नावाचं कुठलंही एलिमेंट नाही. मिटून बघा. ऑलराईट, मी राघव शास्त्री, माझे डोळे मिटतोय, अगदी मनापासून डोळे मिटतोय आणि आता मला देव दिसणार आहे. कुठे आहे देव? Nonsense. Jesus Christ! Hey! Yep. Yep. It's all right. It's okay. It's okay. It's all right. अरे लॅब मध्ये काय, इथे कॅब मध्ये सुद्धा देव बसलाय. नॉन सेन्स. श्वास लागला वाटत. या ते ये, गाडीत ऑक्सिजन आहे, लॅब मध्ये जाण्याची गरज नाही. ये शिवाला टाकलं तिकडे जेल मध्ये, स्वतः आरामात बसलाय. अरे स्वतःला तुकाराम समजतो तो, तुला त्याचा इट्टल. तुमच्यातलं हे जर नातं खरं असेल ना तर मी आज तुक्याची आवली हाय. 2 घास खायला घालून मला 2 पाठीमाग लागत तुझ्या. अरे ज्यानं आयुष्यभर आरत्या गायल्या तुझ्या, त्याला जर काही झालं ना तर लक्षात ठेव तू हाय तर मी हाय. कोणी केलं महाराजांचं देऊळ बंद? त्यानं केलं. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी. येस. हा काय प्रकार आहे? हा काय प्रकार आहे म्हणजे? किती गुळगुळत आहे, घसरून पडेल ना मी. प्लीज ते खाली ठेवा. या पादुका चुकून जर मी खाली ठेवलं ना तर तुझ्या विज्ञानाच्या रांगा लागतील दर्शनासाठी. चालेल, तिकडे बघू नको, इकडे बघ. चल चल, मीटिंगला उशीर होतोय. चल चला. येस. ओ राईट बंधू, आमच्या पुष्पक विमानाच्या डिझाईनची कॉपी केलीत ना? चलता सवयच आहे तुम्हाला ती. हॅलो अल्बर्ट आइन्स्टाईन, तुम्ही म्हणाल होतात ना, इज इक्वल टू MC2, बट वेन द वेलोसिटी ऑफ लाईट इज कॉन्स्टंट. पण जर मी प्रकाशाचा वेगच बदलला तर ई इज इक्वल टू MC2 हे कोलमडून पडेल आणि उरेल फक्त ई. ई मीन्स एनर्जी आणि एनर्जी म्हणजे मी. नयनम छिंदंती शस्त्राणि नयनम दहति पावकः. Hey, New Jersey, come here. What is this? याचा फोटो का लावलाय ते? म्हणजे? नाही म्हणजे असे काय दिवे लावले त्यांनी? या जगात जे दिवे लागतात ते त्यांच्यामुळेच. ओ म्हणून फोटो? मग माझा फोटो का नाकारलास तू? तुम्ही असे काय दिवे लावलेत? जो रोज सकाळी पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो तो दिवा मी लावलाय, म्हणजे सूर्य. आणि त्याचं तुम्हाला बिलही येत नाही. तुम्ही मानव जातीनं या जगामध्ये जेवढे बल्ब लावलेत ना तेवढे सूर्य फिरवतो मी ब्रह्मांडामध्ये. हाच थॉमस म्हणाला होता, इफ इलेक्ट्रिसिटी इज क्रिएटिव्हिटी देन देअर शुड बी वन क्रिएटर बट आय एम नॉट. म्हणजे वीज ही निर्मिती असेल तर कुणीतरी निर्माता असणारच. कोण आहे? मी आहे. कम ऑन लेट्स गो. कॉन्फरन्स रूम मध्ये देखील माझ्यासोबत येणार आहेत का? यत्र तत्र सर्वत्र वी आर एकत्र. या अशा कपड्यात? कपडे? हे जे गुंडाळे ते? हा माझा युनिफॉर्म आहे, सगळ्या जगाने मान्य केलाय. तसे कोणाला दिसणार आहे मी? मला दिसताय ना, त्याचा तरी विचार करा. हे असले कपडे नाही चालणार माझ्या कॉन्फरन्स रूम मध्ये. नाही चालणार. आम्ही विचार करा केला. वेलकम राघव शास्त्री.
या ना, तुमचीच वाट पाहत होतो. वेलकम. काय झालं का रे तुझ्या आधी टच? सेम टू सेम, फक्त तुझ्यावर काय टायर मिळाला. मालमध्ये शॉर्टेज होत. हा तू काय बोललो? सगळे टपले आहेत. ढापणं जरा जास्तीच टपलं आहे. ओके गुड गुड. एनी प्रॉब्लेम मिस्टर शास्त्री? तुम्हाला या खुर्चीत बसायचंय का? या ना, या बसा. सत्यानास, कसा बसलायस? मी कसं बसलोय? बाहेर बाहेर टाक, ग्रेसफुली टाक तो कारण ओरडी करू. दॅट्स लाईक अ गुड बॉय. डॉक्टर व्यास प्लीज. मी सगळ्यांच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो. राघव प्लीज ओपन युअर आवर प्रोजेक्ट. अरे लॅपटॉप काय काढतोयस, काय दाखवणारस काय लोकांना? फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग एव्हरीवन. डॉक्टर व्यास थँक्स फॉर युअर विशेस. पण एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. महाराजांना कुलपात बंद करणाऱ्या माणसाच्या घरचं पाणी सुद्धा नकोय मला. त्याला जाब विचारायला आले मी. मी तुम्हाला जाब विचारत नाहीये, पण उत्तर समाधानकारक द्या. काय समाधान मिळालं त्याला? महाराजांचं देऊळ बंद करू. कुठलं समाधान मिळालं त्याला? त्या बिचाऱ्या रिक्षावाल्याला मारहाण करून आणि महाराजांना, महाराजांच्या भक्ताला त्रास देणं, यातच जर त्याला समाधान असेल ना, तर एका महाराजांच्या भक्ताचं तळतळाट आहे त्याला. तो कधीही सुखी होऊ शकणार नाही. काल काय झालं? माझा 5 वर्षाचा मुलगा असंच कुठं बोलत होता. काय झालं? त्याच्या हातून माझा मोबाईल पडला आणि फुटला. ओके ओके. त्यांनी सांगायचं की बाबा सॉरी, माझ्याकडून चुकून मोबाईल पडला आणि फुटला. पण तो असं म्हणला, बाबा तुमच्या मोबाईल शिंकाले आणि पडला. I can't believe that. Please stop this nonsense. राघव, तुम्ही दिलेलं आणि बदलाळांच्या मुलाचं दोन्ही कारणं अतिशय पोरकटपणाची आहेत. डॉक्टर व्यास, माझ्या मुलीने चुकून काही बटणं दाबली आणि माझं प्रोजेक्ट लॉक झालं. दॅट्स ऑल. का मुद्दाम लॉक केलं? हा काय, एका रात्रीत कोणीतरी जास्त पैसे दिले आमच्यापेक्षा? पाकिस्तानी का? माइंड युअर टंग डॉक्टर बल्लाळ. अजून 7 दिवसांनी मला एक प्रेझेंटेशन द्यायचं आहे. मी सगळ्यांना तसं कळवून बसलो आणि सुरक्षेसंबंधी इतक्या महत्वाच्या विषयावर मी कुठलाही एक्सक्यूज देऊ शकणार नाही. ए व्हाईट हाऊस, मी इकडे. काय झालं, मी जिकडे बसलो होतो ना तिकडे एसी खूप पॉवरफुल आहे. थंडी वाजायला लागली, शालही आणलेली नव्हती. पण भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा शिव्या खा. एक वेळ माझ्या हातून काम होत नाही असं सांगून तुला पळता नसत आधी, पण आता नाही. डॉक्टर व्यास, माझ्या मनात आलं तर मी इमिजिएटली अमेरिकेला जाऊ शकतो. तुमचं कुठलंही कॉन्ट्रॅक्ट मला अडवू शकत नाही. पण जोपर्यंत तुम्ही केलेला आरोप मी खोटे ठरवत नाही तोपर्यंत मी हा देश सोडणार नाही. ओ शास्त्री, शास्त्री, मिस्टर शास्त्री, आओ आओ शास्त्री. कुठल्याही प्रकारची सहानुभूती द्यायला आला असलात तर गेट लॉस्ट. माझ्या मते सहानुभूती ही पण अंधश्रद्धाच आहे. अहो द्यायचीच असेल तर श्रद्धा देऊ ना एकमेकांना. तुमची श्रद्धा माझा हा पासवर्ड अनलॉक करणार आहे का? ठीक आहे, मग सत्यजित देईल. व्हॉट? माझा मित्र डॉक्टर सत्यजित कुठलाही पासवर्ड सहज हॅक करू शकतो. बेस्ट हॅकर इन द वर्ल्ड. हे सॉफ्टवेअर मी US मधून स्पेशली कोड करून घेतलंय. अडचणीत असलेल्या माणसानी असं तुझं माझं करू नये, मिळेल ते घ्यावं. व्हॉट यू मीन? त्यांना म्हणायचंय आडला हरी गाढवाचे पण पाय धरी असं त्यांना म्हणायचंय.
नाही सत्यजीत माणूस आहे ना. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका हो. आओ पण मी मध्ये मध्ये कुठे बोलतोय, पहिल्यापासून तर मीच बोलतोय. मला अर्जंटली डॉक्टर सत्यजीतशी बोलायचं. माहिती नाही सध्या कुठे आहेत ते, पण माहिती मिळाली ना की कळवतो तुम्हाला. आणखीन एक सांगू, स्वामीन शपथ, तुम्ही चुकीचं कधीच वागणार नाही. अहो चेहराच सांगतो. सत्यजीतचा पत्ता मिळाला की कळवतोच. देव 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 देव, आमचा देव, आमची परंपरा, आमचा इतिहास, आमचा अध्यात्म, दिस दॅट, काय फायदा तरी काय या सगळ्याचा. आमच्या अध्यात्माला इतका खिसगंटीत काढू नकोस. अध्यात्म म्हणजे रेषा, लाईन, अनंताकडून अनंताकडे जाणारी. आणि तुझं विज्ञान म्हणजे रेषाखंड, सेगमेंट, शून्यापासून एक पर्यंत जाऊन थांबणार. 0101 बायनरी लिमिटेड. हा तुमचा देश आणि हे तुमचे भक्त. हा माझा देश आणि हा माझा भक्त. मगाशी जे सिग्नल तोडून गेले ना, त्याने दिवसात 4 वेळा जरी माझ्या आरत्या केल्या तरी मी त्यांच्या पाठीशी कधी उभा राहणार नाही. पण हा जो सिग्नलवर थांबलाय, हा भले नास्तिक असेल, भले मला नाव ठेवेल, पण माझा वरदहस्त कायम त्याच्या डोक्यावर असेल. कारण सिग्नलवर देश ओळखला जातो. म्हणून म्हटलं, सिग्नल पाळ, मी तुझ्या पाठीशी आहे. कशाला? अरे ते मंदिर बंद झालंय म्हणून चिडल्यात त्या भयंकर. कोणाला पुळका आला त्या स्वामींचा? मला पुळका आलाय. कोण समजतोस कोण तू? राघव, राघव, अरे बोल ना, काहीतरी काय चाललंय हे? आई आहे माझी. प्लीज बसा ना तुम्ही. प्लीज मामा, 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 आई एम ऑन योर सेल फॉर अ व्हाइल. आत्ता म्हणजे आत्ता. युअर डॅडाज मम्मा. डॅडा? पण डॅडाची मम्मा तर डेड झाली आहे ना. मराठी सिरियलला लाजवेल असा सीन चाललेला आहे. अरे हा पोलीस भरती झाला तेव्हा फिटनेस टेस्ट होत्या का? नाही. आईला कसली आहे? म्हणजे कसली फिट आहे साहेब? अगो बाबू, रिलॅक्स रिलॅक्स साहेब. बाया बघण्यापेक्षा ती रिक्षा बघा की. त्याच्या आता म्हणली बॅग बघा ना. या बॅगकडे बघूनच कुत्र भुकत होत ना. अच्छा अच्छा,
याच्यासाठी अख्खं रॉ डिपार्टमेंट पुण्यात आले होय. काय झालं सर? राघव शास्त्री तू मला सांगितलं होतंस की तुझे आई बाबा लहानपणीच गेलेत म्हणून. तू अनाथ आहेस असं सांगितलं होतंस. मी कालही अनाथ होतो आणि आजही अनाथ आहे. का घेतलंस तिला? तिला आत्ताच्या आत्ता घरातनं बाहेर काढायचं. थ्रो हर आउट. नाही तर थांब, मीच काढतो. तो 10वीत असतानाच त्याचे वडील गेले. त्यांच्या जाण्याला मीच जबाबदार आहे असं समजून शिक्षणासाठी जो घरून गेला तो गेलाच. आज 15 वर्षांनी बघते ग त्याला. पण राघवचे बाबा कसे गेले? खून झाला होता माझ्या वडिलांचा. खून झाला होता माझ्या वडिलांचा. या बाईनी आणि या माणसानी मिळून केला होता त्यांचा खून. राधापूरच्या 1 मिनिटात ही बाई या घराच्या बाहेर पाया. राघव 1 मिनिट. ऐकू नाही आलं का मी काय बोललो ते? बाहेर कशाला रे, हाकलवून देते ना. हा पण फक्त सनाला काय उत्तर देऊ ना तेवढं सांगून ठेव. हा आणि आता तर तिला कळलंय की तिच्या डॅडाची मम्मा डेड नाहीये. आता तूच सांग, तुझा इगो जास्त इम्पॉर्टंट आहे की त्या 5 वर्षाच्या मुलीचे इमोशन्स? याचं उत्तर दे फक्त. अरे बाबा, राधा काय तिथे बसू नकोस. का मिस्टर सायंटिस्ट काहीतरी पटेल असं कारण सांगा. प्लीज प्लीज तिथे बस प्लीज. थँक यू. मिस्टर देशपांडे का सारखा सारखा फोन करताय? तुमचं काम झालं, आता तुमच्यावर कोणीही आरोप करू शकणार नाही. हा गेट टू द पॉइंट. अहो सत्यजितचा पत्ता सापडला, आता श्री हरिकोट्याला येतो आंध्र प्रदेश मध्ये. आता या सिच्युएशन मध्ये मी श्री हरिकोट्याला जाऊ? अहो काय करणार मिस्टर शास्त्री, तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. लोड देऊ का? लोड देऊ नाही, गोड दिसेल म्हणून म्हटलं मी. पहिला पर्याय म्हणजे सत्यजितला श्री हरिकोट्याला जाऊन भेटणे, आणि दुसरा पर्याय तुम्हाला मान्य नाही. कुठला? सरळ माझ्या स्वामींना शरण जाणे. आओ ते बघतील सगळं काही. बुद्धीला गंज लागलेले लोक असं साकड घालतात. मग सत्यजितला श्री हरिकोट्याला जाऊन भेटणे हाच त्यातल्या त्यात सोपा मार्ग आहे. मी सत्यजितशी बोललेलो आहे, त्याचा नंबर तुम्हाला पाठवतो. हॅपी जर्नी. हे बघ राघव, नक्की काय झालंय मला माहित नाहीये, पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर जर श्रीहरिकोट्टाला असेल ना, तर समज तुझं उत्तर तुला मिळालं. अरे श्रीहरिकोट्टाला जाता जाता 250-250 किलोमीटरवरती तर आधी आहे पिठापूर. 200-300 मीटरवर जरी असतं तरीही माझी मान तिथे वळली नसती. अरे तू तर आमच्या चित्रगुप्तांपेक्षा भारीस की, विधिलिखित कळल्यासारखंच बोलतोस तू. हा फक्त ऐकायचं नाही तर डायरेक्ट दवा खरा वेड्यांचा. मी माझ्या नासामधल्या काही कलिग्जनं कन्सल्ट केलं, पण ते सगळे म्हणतायत की हे प्रोजेक्ट ओपन करणं इम्पॉसिबल आहे. त्यामुळे देशपांडेंच्या फोनचा मला विचार करावा लागेल. हे म्हणजे कसं झालं, विज्ञानाच्या तंगड्यामध्ये विज्ञानाचं तंगडं सोडवता सोडवता अमेरिकन घोडं झालं लंगडं. मी आत्ता काही बोलत नाही, बट द डे आय क्रॅक माय प्रोजेक्ट दॅट डे विल टॉक. राधापूरच्या 10 मिनिटात आपण इथून निघतोय. आवरायल घे. 1 मिनिट. आपण म्हणजे कोण हे क्लिअर करा आधी. अरे वारे माझी झाशीची राणी. आपण म्हणजे कोण ठरव तूच. माझ्या नवऱ्याने सुरू केलेली परिक्रमा माझ्या मुलाकडं पुरी होऊ दे.
तथास्तु। हॅलो राघव, तुला ताबडतोब दिल्लीला हलवा लागणार आहे। एक तासाभरात पुण्याहून दिल्लीची फ्लाईट आहे, नारायणी पोहोचेल। का नाही माहित नाही, सगळ्या सिक्युरिटी एजन्सीज कडनं तेच सांगण्यात आलेलं आहे। तुझा लॅपटॉप आणि सगळी सॉफ्टवेअर बंद करावी लागतील, लॉक करावी लागतील, तसा पीएम ऑफिस कडनं आदेश आहे। मिस्टर व्यास, प्रश्न नक्की माझ्या सिक्युरिटीचा आहे का माझ्या प्रामाणिकपणावर संशय तुम्हाला? माझ्या देशापेक्षा तुझा प्रामाणिकपणा महत्वाचा नाही आहे। तुम्हाला नसेल पण मला आहे। माझ्यावर सगळे घाणेडे आरोप केले त्याचं काय? जोपर्यंत मी हे प्रोजेक्ट ह्याच लॅपटॉपवर ओपन नाही करत तोपर्यंत मी शांत नाही बसणार। गो टू हेल। काय झालं? गो टू हेल। व्हॉट? मी असं सांगितलं आपल्या सगळ्यांना। साहेब, आमचं काही चुकलं असलं तर आम्हाला माफ करा बाबा, पण आमचं देऊळ उघडा हो। आपलं ठरलंय ना, जिथे जिथे तू तिथे तिथे मी, आता ही इथे इथे फक्त मी। काय? तू प्लीज मागे बस। राधा प्लीज डोंट ट्राय माय पेशन्स हियर, प्लीज मागे बस। काय चाललंय तुझं? मी इथेच बसणार। अरे ते प्लीज मागे बस प्लीज। अरे बापरे, थँक यू। चला। हॅलो मिस्टर देशपांडे, राघव शास्त्री बोलतोय। हा कोणाचा नंबर आहे? तुमचा नंबर? देशपांडे, मी ऐकायला नाही बोलायला फोन केलाय। बोला बोला। मला एक सांगा मिस्टर देशपांडे, तुम्हाला माझ्या कामावर किंवा माझ्यावर संशय? शास्त्री, हा काय प्रश्न झाला तुमचा? थँक्स। मी कुठे चाललोय फक्त तुम्हाला माहिती आहे, आणि ते कोणालाही कळता का म्हणे? पण मला ऑफिसमध्ये विचारतील ना सगळे। तुम्ही जेना मनापासून मानता त्या स्वामींची शपथ आहे तुम्हाला। अरे संधी साधू, माझ्या भक्ताला माझंच नाव घेऊन ब्लॅकमेल करतोयस तू? ह्या लोकांना हीच भाषा कळते, कारण या देशात लोकांना देशापेक्षा देव जास्त महत्वाचा आहे। या देशात शत्रू याचकाच्या रूपाने जरी दारात उभा राहिला ना, तरी कवच कुंडल काढून देण्याचे संस्कार आहेत त्यांच्यावर। चला, भेट लावा, कायदे पाळा। हफीज, मुझे लगता है तुझे किसी ने पहचान लिया है। क्या? तुझे जरूर किसी ने पहचान लिया है। तुझे दाढ़ी काटनी पड़ेगी। ये दाढ़ी मेरा मजहब है। दाढ़ी तो तुझे काटनी ही पड़ेगी। क्या बोली? आपा, खाना लाया है, लगाऊं क्या? अबे साले, खानसामा है क्या? जब देखो खाने की बात करता रहता है, काम की बात किया कर कभी। हफीज, दाढ़ी तो तुझे काटनी ही पड़ेगी। अरे बाप रे, काय डिझेल चा काटा दी एंड वर आलाय। शिट, टेंशन घेऊ नका, 100 मीटर वर श्रीपाद सर्व्हिस स्टेशन आहे, करा टाकी फुल। 100 मीटर लेफ्ट। मी काय म्हणतो, आणायचा पेट्रोल पंपावर आलोच आहोत, समोर गॅरेज दिसतंय, एकदा गाडीचं इंजिन चेक करून घे, नंतर प्रॉब्लेम नको। हे तुमच्या पुराणातलं पुष्पक विमान नाहीये मंत्रोच्चारांवर उडायला, इट्स हाय एंड टेक्नॉलॉजी। काय 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 काय? हाय एंड टेक्नॉलॉजी। हाय एंड टेक्नॉलॉजी। अरे हे काय पुष्पक विमान आहे मंत्रोच्चारावर चालायला?
अरे दिस इज हाई एंड टेक्नोलॉजी राघव. काय टेक्नोलॉजी हाय यांचा दिएंड झालेला दिसतोय. चला धक्का मारा आता जोडी ना. गेट डाउन ब्रदर, वी हैव टू पुश द कार. ऑइल टैंक फुटलाय. उजव्या बाजूचे दोन स्क्रू पडलेत. तिसरा इथेच कुठेतरी पडला. हे जॅक बघ रे. हा जॅक हा स्क्रू आणणार बरं का. टाइमपास चाललाय का इथे. टाइमपास चाललाय का इथे. स्क्रू टाइमपास नाही साहेब, तुमचा टाइम खराब चाललाय. नुसत्या गाडीच्या आवाजावर ओळखतो काय प्रॉब्लेम आहे गाडीत. अंड्रे बघितलंस, याला म्हणतात जॅक. स्क्रू वरनं असं वाटतंय दोन दिवस तरी लागते. कशाला 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 म्हणजे काय. गाडी दुरुस्त व्हायला हो, ते ऑइल टँक सील आणि त्याचं गॅसकिट आणायला विजयवाड्याला जावं लागतं. जायला 7 तास, यायला 7 तास, पोस्टमॉर्टमला 6-7 तास. गेलो ना एक दिवस. तरी नशीब गॅरेजवाला मराठी आहे, नाहीतरी इथे सगळेच तेलगू. आजची रात्र थांबा, उद्या संध्याकाळपर्यंत देतो ना. तुम्हाला माझा प्रॉब्लेम समजत नाही आहे का. प्लीज आजची रात्र काही करून हा प्रॉब्लेम फिक्स करा. वल्लभ काय, आपण फक्त एका गोष्टीसाठी काय पण करू शकतो, आईसाठी. आणि तुम्ही माझी आई नाही. सो गुड नाईट. हे बघ बाळा, झाला इमोशनल ड्रामा सुरू झाला. हवं तर मला तुझी आई समज. माझ्या मुलाचं खूप महत्वाचं काम आहे, प्लीज नाही म्हणू नकोस. आई पाया पडतो तुमच्या, हात जोडू नका. बोला काय करू. गाडी दुरुस्त करा. अहो सांगितलं ना होणार नाही म्हणून. अरे पण पण आई तुम्ही म्हणताय ना, तर एक पर्याय आहे. कुठला. ॲम्ब्युलन्स. ॲम्ब्युलन्स ढकलत नाही न्यायची, चालवत न्यायची. आणि खात्रीनं सांगतो तुम्ही सुखरूप जाल आणि याल. जॅक चावी घे. साहेब नवीन किचन वाली का. समोर चावीन फिरतोय गावोगावी. आण साहेब, साहेब घ्या चावी घ्या. आपा क्या करेगी मेरा, चल निकल. आपा हफीज मियाँ बोल रहे हैं दाढ़ी नहीं बनाएंगे. दाढ़ी दाढ़ी दाढ़ी. अरे बोला ना किसी ने नहीं देखा, क्यों दिमाग खा रहे हो दोनों. तेरी वजह से जगह बदलनी पड़ी. अगर हिला तो गर्दन काट दूंगी और फिर कटे हुए गर्दन की दाढ़ी. तेरी दाढ़ी से ज्यादा मुझे मेरा जिहाद प्यारा है. हॅलो हॅलो आपण आपले मी दिलं तिने राखावर की वाचून आलो. माइंड त्याला त्याने खूप बदकी पियाले. प्लीज नो 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 वे. प्लीज गॉड प्लीज मॅम, मॅम हेल्प प्लीज. किरको वीडी आहेत का. अति शहाण्या ऍम्ब्युलन्स मध्ये बसलास तू. त्याला वाटतं देवानं पाठवली ऍम्ब्युलन्स त्यांच्यासाठी. राघव याला हॉस्पिटलमध्ये नेलंच पाहिजे. राईट. आणि मग पुढे कुठे. हां पोलीस स्टेशनला, मग कोर्टात, मग विटनेस स्टँडवर. आर यू मॅड. US नाहीये, इंडिया आहे. इंडिया. अरे इंडिया इंडिया करत बसू नको. यानंतर काही दिवस इंडिया भोवतीच फिरायचंय तुला. राघव प्लीज, त्या रिकाम्या खुर्चीकडे बघणं जरा बंद कर प्लीज, आणि इकडे लक्ष दे. ही एक घटना तुझं आयुष्य बदलून टाकेल. त्या सत्यजित पेक्षा ही बाई जास्त मदत करेल तुला. ऑल राईट गेडन, घ्या त्यांना. नशीब अक्कल आली. जो अपघातग्रस्तांना मदत करतो ना, मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा असतो. युअर हजबंड इज गॉड. नो नो नो
Hello, am I speaking to Dr. Satyajit? Hi. Dr. Raghav, मी तुम्हाला फोन करत होतो बराच वेळ, पण ते तुमचा फोन काही लागत नाही. I'm sorry. माझ्या फोनला थोडासा प्रॉब्लेम झाला. नाही, पिठापूरला एक अत्यंत महत्त्वाचं काम आलंय मला, त्यामुळे तुम्ही असं करा, तुम्ही पिठापूरच्या श्रीपाद श्री वल्लभ मंदिरातच या. बाय द वे, पिठापूर माहिती ना तुम्हाला? नाही तर कुणीही सांगेल. काळजी करू नका, मी सांगतो ना. या, बाय. बाय. राघव काय झालं? सांग सांग, लाजतो काय? अरे साधा शब्द आहे, पिठापूर. यांच्या मनासारखं झालं. अरे म्हणजे नक्की काय झालं? डॉक्टर सत्यजित पिठापूरला. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, प्रथम अवतार दत्त गुरुंचा जन्माला पिठापुरा. इंडियातले सगळेच सायंटिस्ट एकजात देवभोळे. काय पुटपुटतो रे? इंडियातले सगळेच सायंटिस्ट एकजात देवभोळे. ओके, आणि तुमच्या अमेरिकेतले? ट्रू सायंटिस्ट, ब्रिलियंट. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ईच अँड एव्हरी वन ऑफ देम इज अ नेथिस्ट. पडशील काय म्हणतो तुम्ही ते नास्तिक? नास्तिक. हिग्स बोसॉन पद्धतीनं पृथ्वीच्या पोटामध्ये जो महास्फोट घडवला आणि त्यातून जो काय म्हणतात त्याला पार्टिकल निर्माण झाला, त्याला गॉड पार्टिकल म्हणजे देव कण असं का नाव दिलं? अरे हा देव भोळे म्हणा नाही का? अरे मी पेटंट दिलं होतं का माझं नाव वापरण्यासाठी? पृथ्वीच्या निर्मितीच्या मुळाशी जाणारं एक अत्यंत महत्वाचं एक्सपेरिमेंट होतं ते. त्या विज्ञानाच्या टिमक्या माझ्यासमोर गाजवायच्या नाही तर? गॉड पार्टिकल, देवकण असं नाव का दिलं? तो कण अगम्य होता, गूढ होता, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो होता, दिसला होता. इनफॅक्ट इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स दिसत नसले तरी असतात. एक्झॅक्टली, ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन ते असतात पण दिसत नाही. तुम्ही मलाच कसं काय दिसता? या एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. अरे तुझ्या मनात खोल तळाशी एक मोठा स्फोट झालेला आहे. स्फोट? कसला स्फोट? तुझी तल्लक बुद्धिमत्ता आणि सर्व शक्तिमान असल्याचा अहंकार, याची धडक बसली आहे माझ्या भक्तांच्या श्रद्धेशी आपल्या सोसायटीच्या मंदिरात. आय एम एथिस्ट, कडवा नास्तिक आहे मी. ही जी तुझी नास्तिकता आहे ना, ती तुझ्या तिरस्कारातून निर्माण झालेली आहे, पण तुझी बुद्धी जे काम करते ती श्रद्धेतून करते. तुमच्या या अध्यात्माच्या टिमक्या बंद करा. मी नास्तिक असूनही मला का दिसतं हे सांगा. कारण तुझी बुद्धी तू या देशाच्या संरक्षणासाठी वापरणारच, म्हणून मी तुझ्या बरोबर आहे. आणि समजा माझी बुद्धी फिरली तर? समजा
अरे तुझी बुद्धी फिरलीस ना, म्हणून तर देवळाला कुलूप लावलं तू. इथं डॉक्टर व्यास कोण आहे? हॅलो, एक्सक्यूज मी, डॉक्टर व्यास. गुड मॉर्निंग सर, सयाजी जाधव, ATS महाराष्ट्र. हा कोण आहे? राघव शास्त्री. कोणी बोलावला? प्राइम मिनिस्टर. ATS ला काहीच इन्फॉर्मेशन नव्हती, तसंच ठरलं होतं. हा, एक मिनिट. नाव काय म्हणाल? राघव शास्त्री. तुमचं? सयाजी जाधव. दहावीत गणितात किती मार्क्स होते? हा, दहावीत गणितात किती मार्क्स होते का? त्यावरून बुद्धिमत्ता कळते. इंटेलिजन्स. लायकी. हा, 65. आणि तुला रे? मी खाली थांबतो बॉस. मला 150 out of 150. या दोघांना 150 out of 150. डॉक्टर व्यास कदाचित 160 out of 150. तुम्हाला म्हणायचंय काय? गेट आउट. तुझं काय बाबा आता? याच्यापेक्षा जास्त नागडे केले आपल्याला. चला, आणि तो घरचा युनिफॉर्म याला घाला. आय एम सॉरी मिस्टर राघव, पण हा पासवर्ड कुणीही क्रॅक करू शकत नाही. आय एम सॉरी. भक्ती कमी पडली वाटतं तुमची. तुमची पुण्याही कमी पडली. माझी भक्ती कामी चाली, कारण एवढं तरी नक्की कळलंय की हा पासवर्ड 8 कॅरेक्टर्सचा आहे, ज्यातले 5 अल्फाबेट्स म्हणजे अक्षर आहेत, 2 न्यूमेरिकल्स अर्थात आकडे आहेत, आणि 1 सिंबल अर्थात चिन्ह आहे. पण कुठली ते नाही सांगू शकणार मी. आणि काय मिस्टर राघव, तुम्ही इतकी सुंदर फ्रिक्वेन्सी शोधून काढलीत, पण 8 कॅरेक्टरचा पासवर्ड तुम्हाला नाही सांभाळता आला. परमेश्वरानं इतकी छान सृष्टी निर्माण केली आहे, पण कोट्यवधी वर्षांमध्ये एकही चूक नाही झाली त्याची. ठोमणा मारताय. सल्ला देतोय. माझ्या आरतीची वेळ झाली, येतो. थँक्स. ऑल द बेस्ट. श्रीपाद वल्लभ मनुष्य रूपी गुरुला भला चरा चरा. वल्लभ मनुष्य रूपी गुरुला भला चरा चरा. जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीपाद वल्लभ दिगंबरा. महाराजांची हालत काय झाली आहे? त्यांच्या गळ्यातला कुणी हार तरी बदलला का नाही? 4 दिवस झालं नैवेद्य पण नाही दाखवलं का महाराजांना? मी दाखवत होते. चल चल तू. साहेब तुम्ही तरी बघा काहीतरी. बघा बघा साहेब. अजून 5 अल्फाबेट्स, 1 सिम्बॉल आणि 2 आकडे. 2 आकडे असलेला पासवर्ड शोधायचा आपल्याला. कधी कळणार आहे देव भोळ्या लोकांना? नॉन सायन्स. माझी चेष्टा करण्यापेक्षा स्वतःचा विचार करा. कळ, पुण्यात जाऊन मी माझा पासवर्ड शोधीनच. पण तुम्ही काय करणार? देऊळ तर बंदच करून टाकलं मी तुमचं. असं देऊळ बंद करणारे, देऊळ लुटणारे आणि देऊळ फोडणारे तुझ्यासारखे कित्येक अल्लाउद्दीन खिलजी
या देशात आले आणि गेले, पण देव होते, देव आहेत आणि देव राहणारच. अमेझिंग एक्सपिरियन्स यु नो, तिकडचे ते लोक, तिकडची ती पालखी अँड यु नो दॅट टिपिकल साऊथ इंडियन म्युझिक, तू मिस केलं. इथे जगभराचं टेन्शन आहे माझ्या डोक्याला आणि तुम्ही काय पालखी अटेंड करत बसलाय? पुण्याला जायचं अजून आपल्याला, यायचं असेल तर या, नाही तर इथेच राहा. पुणे ही ऍम्ब्युलन्स घेऊन पुढे. पासवर्ड राहील बाजूला, आयुष्यभर पेशंट पोहोचवायला लागतील हॉस्पिटलमध्ये. एक ऑलरेडी पोहोचवलाय आपण. राघव आपल्याला आपली गाडी लक्षात आहे माझ्या, गाडी पिकअप करायची आपल्याला. शेवटी माझाच संशय खरा ठरला. वर्ल्ड टॉप फ्रिक्वेन्सी घेऊन गेले 3 दिवस हा राघव शास्त्री फरारे. आपल्या प्रोजेक्टची तर वाट लागलेलीच आहे. आता प्रश्न फक्त एवढाच उरतो की हे प्रोजेक्ट परत आपल्याला मिळतंय का. पाकिस्तानला नाही मिळालं ना म्हणजे नशीब. वल्लभ शेठने तुमच्यासाठी ही चिठ्ठी दिली आहे. व्हॉट नॉनसेन्स. अरे हो हो हो, लागेल काय. काय झालं काय? माझी गाडी घेऊन कुरुपूरला गेलाय हा. त्याचे वडील कुरुपूरच्या मंदिरात पुजारी आहेत. आई आजारी आहे म्हणून तिथेच येऊन चावी घ्या म्हणतोय. चला, जगात कोणाला तरी आपल्या आईची काळजी आहे. घ्या जाजच स्टेर घातात आणि चला कुरुपूर. यस, तुझी परिक्रमा होणार. मला माहिती आहे सगळं तुम्ही करताय. असं मग माझं असते तो मान्य कर. उघडून दे माझं देऊळ. अरे केवढं ओढतो, दचकलो ना मी. चला त्या निमित्ताने का होईना तुझं लक्ष माझ्या पायाकडे गेलं. लक्षपूर्वक बघ, संकट मुक्त होशील. गुरुचरिताचे कर पारायण. कुरवपूर श्रीपाद वल्लभांची कर्मभूमी. Hey Philadelphia, take a little nap. You must be tired. अशी काय झोप होतेस तिला? दक्षिणेकडे पाय करून झोपवायचं नसतं. एक मिनिट, अख्खा देश तुमचा अंधश्रद्धेवर जगतो
ऍटलीस्ट माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला तरी त्यात ओढू नका. ए ह्युस्टन, अरे तुझ्या आईनं सांगितलंय ते सायंटिफिकली करेक्ट सांगितलंय. मनुष्याचं शरीर म्हणजे चुंबक असतं, चुंबक मॅग्नेट, आणि मॅग्नेट हा दक्षिण उत्तर स्थिर असतो, कळलं का? म्हणून अध्यात्म सांगतं की मण्याचे पाय दक्षिणेकडे ठेवावे, जिवंत माणसाचे नाही. दिशेचा आणि झोपण्याचा रक्तप्रवाहाशी काहीही संबंध नाही. तुला माहित नाही तर मला विचार ना. दक्षिणेकडे पाय करून झोपलं तर अशुद्ध रक्ताचा पुरवठा जास्त होतो हृदयाकडे, आणि त्यामुळे जीवाला धोका असतो. मुलीचे पाय उत्तरेकडे करायला सांग. सांग राधा, त्या बाई बोलतायत तसं झोपव तिला. माझं ऐकलंस? बघ तुझ्या पासवर्डची किल्ली आली, बघ ते बघ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आला पाहिजे एकदाचा साहेब, तुमच्या गाडीची चावी. फोन आला, आईची तब्येत बरी नाही, लगेच निघावं लागलं. ओके, कशात ते? आता गेली माझी आई काल रात्रीच. जिच्यासाठी जगायचं होतं, काहीतरी करून दाखवायचं होतं, तीच गेली. माणूस गेल्यावर त्याची किंमत कळते. तुम्ही नशीबवान आहात, तुम्हाला आई आहे, काळजी घ्या तिची, जपा तिला. येतो सर. नशिबाने पिठापूर झालं, आता योगा योगाने कुरवपूर सुद्धा. तुला माहिती या परिक्रमेतलं तिसरं ठिकाण आहे. काय 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 बोललीस? मला माहितीये तू ऐकणार नाहीस माझ. अरे पण तुझ्या बाबांच्या गुरुचरित्राच्या पोथीचं शेवटचं वाचन करून गाणगापुरात तिचं विसर्जन करणं ही त्यांची शेवटची इच्छा होती. हे बघ, याच फालतू परिक्रमेत माझ्या वडिलांचं विसर्जन केलं होतंस, लक्षात आहे ना तुझ्या? चिकना दिख रहा है तू. दाढ़ी मेरा मजहब है. अब क्या करेगा वे? चल निकल, अब तेरे पिज्जे की डिलीवरी का टाइम हो गया है. सुन, मैं 10 मिनट में पहुंचती हूं, लेकिन इस बार कोई गलती नहीं. इस बार राघव शास्त्री की डिलीवरी होनी चाहिए, समझे? चल निकल अब. उक्का डुलकी उक्का अपघात, म्हणजे एक डुलकी एक अपघात, ट्रान्सलेशन. गाणगापूर 11 किलोमीटर. एवढं हे गाणगापूर झालं असतं तर यांच्या परिक्रमेतलं आणखी एक ठिकाण संपलं असत. घ्या शिवा तरडे, 2 दिवसात नवीन गाडी दारात. बँकेने एकदम तडकबंद काम केलंय साहेब. खर तर साहेबांमुळे नाही, महाराजांमुळे झालंय सगळं. राघावरे पुन्हा गाणगापूर 11 किलोमीटर आलं. तुला तर सगळीकडेच गाणगापूर दिसायला लागलंय, पण मला माहिती आहे की आता आपल्याला नक्की कुठे जायचं ते. नाही म्हणजे सगळं तुमच्यामुळेच झालंय साहेब, पण शेवटी तुम्ही निमित्त मात्रच ना. करणारा तो आहे खरंय, पण कुठं आहे तो आता? तर कुलपाच्या आत, आणि त्यांना बंद करणारा फिरतोय गावभर मोकाट. पण लिहून घ्या साहेब, महाराज त्याला सोडणार नाही. अशी चक्कर खाईन की आयुष्यभर लक्षात ठेवीन. अरे राघव ऐक, माझं पुन्हा गाणगापूर 11 किलोमीटर. राघव तो बघ,
तो शेकोटी वाला पण पुन्हा दिसलाय. आता कच शाने मला सगळं ऐकलंस. एका मिनिटं झालं, तुम्ही गाडीत बसा. एक्सक्यूज मी. गॉड, अनदर क्रेझी ओल्ड मॅन. बाप्पाच्या वयाच्या माणसाला असं ओल्ड मॅन म्हणू नये. सॉरी, पण आय गेस आम्ही रस्ता चुकलोय पुण्याला जाण्याचा. चकवा काय? चकवा खाल्लास तू? चकवा ये इकडं. हां हे बघ, तू असा या मार्गानं चाललेला आहेस, हां, पण तुझं काय चाललंय? तू असा गोल 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 त्याच मार्गानं फिरतोयस? असा खालच्या अंगानं या बाजूनी असा निघून जा म्हणजे सुटशील. हा हॅपी जर्नी. हातावर नशीब, नशिबावर चकवा. होप सो. दिसतंय का काही? अरे म्हातारी कुठं गेली? गेली म्हातारी तिच्या ठिकाणाला गेली. गुरुचरिताचे कर पारायण. काय चाललंय कुठं? काय चाललंय? सणाच्या सो कॉल्ड अज्जीला शोधूया. काय कुठं काय? काय मजा बघताय माझी? मजाच बघतोय. मजा येते तुम्हाला? आनंद होतोय? तुम्ही पण अमेरिकेला निघून जा. मी जाईल, माझ्याकडे व्हाईट पासपोर्ट आहे. कुठं काय? मागे मागे काल आहे माझ्या. मी कुठं मागवलं? तू मला गाडीत घेऊन आलाय. जा जा, ती एक तर ती म्हातारी तिला शोधतोय, ती दिसत नाही. जो नकोय तो दिसतोय. पुढे चला चला. मुलापासून लांब जाऊ शकता तुम्ही, पण नातीपासून नाही. खर तर माझा पण देवावर वगैरे विश्वास नाहीये, पण तुमच्यासाठी म्हणून मी ही नक्की वाचली असती. मला मराठी वाचता येत नाही, बोलता येत. इंग्रजीत असतं ना तर मी नक्की वाचलं असतं. अगं एवढं बोललीस तेच खूप झालं. No problem, lady. Please take this. Hindu religion is idol to us all. Guru Charitra, in particular, is scientific expression of spirituality. Take this, Guru Charitra, in English. Thank you. Excuse me? Yes? Which number seat? Seat number 11. Thank you. Shri Swami Samartha Jai Jai Swami Samartha. Shri Swami Samartha Jai Jai Swami Samartha. बघितलं का? तुमच्या पलीकडच्यांनी सुद्धा स्वीकारलंय आमचं सगळं सायंटिफिक एक्सप्रेशन ऑफ स्पिरिच्युअलिटी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
दिवसाकरता सॉरी डॉक्टर व्यास. राघव शास्त्री दोन दिवसापासून बेपत्ता आहे. हफीज 11 बॉम्बस्फोट केलेत वेगवेगळ्या देशात. याची मास्टर माइंड रशीदा. हे दोघ जण फक्त राघव शास्त्रीसाठी इथे आलेत. आधी सांगितलं असतं तर वाचवता आला असता. बल्लाळ, तुम्हाला गणितात जेवढे मार्क आहेत ना तेवढे अतिरेकी ठोकलेत मी. गुड बाय सर. बल्लाळ, 150 काय 150, माझ्याकडे घरी 350 आहे. बल्लाळ. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाल. हे आमचं पाडस. राघव ऐक, तू खूप दमला असेल तर आपण आजच्या दिवस इथेच राहू, उद्या निघू. हा या रिकाम टेकड्या लोकांकडे वेळ असेल, माझ्याकडे नाही. देशद्रोहाचा आरोप झालाय माझ्यावर आणि काय करतोय मी, पिंटोक लोकांच्या मागे मागे फिरतोय. अरे मग तू का फिरतोस आमच्या बरोबर? गाडी तू चालवत होता ना, स्टेअरिंग कुठं वळवायचं तू ठरवणार होता ना. चला. राघव अरे वॉशिंग्टन, तुझी आई उर्फ मॅडम इकडे यायला बघताय, बोला लवकर. आई ये राघव शास्त्री क्या गायब हो गया क्या? पिज्जा खा. हा? खुदा के घर भी गया होगा ना, वहां से नीचे लाके ठोकूंगा उसे. स्वामी समर्थ. यस. मंडळी साहेब म्हणताय यस. व्हाट्स योर प्रॉब्लेम? व्हाट हॅपन्ड? मंडळी साहेब म्हणतायत, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? म्हणजे काय अडचण बिडचण आहे का बाबा? काय प्रकरण आहे? अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या दारात सगळे झोप उडालेले लोक येतात, त्यांना साकडं घालतात आणि संकट मुक्त होऊन आल्या पायी परत आपल्या घरी जातात. आणि तुम्ही पहिलेच असे प्रकांड पंडित या निर्गुण निराकाराच्या दारात येऊन झोपा करता होय. कुठं आलो मी? काय उडाली का झोप?
ओ महाराज ध्यानात आलं का कुठं आलंय ते अक्कलकोट? हॅलो, हा सगळं काय प्रकार आहे? हा अरे स्टेअरिंग तुझ्या हात होते ना, मला काय विचारतो? माहिती तुम्हीच हे सगळं केलंय. अच्छा, म्हणजे माझं अस्तित्व आहे हे तू मान्य करतोयस? अच्छी बात नाही. ओ साहेब, ही पार्किंगची पावती घ्या, मग दर्शन घ्या. हे घ्या. आई पण उतरली, घ्या आता. राघव काय झालं? म्हटलंच शेवटी ना मला अक्कलकोटला. झालं तुझ्या मनासारखं, बाबाने घेऊन आली होती तिथे. महाराजांची शपथ. अरे खरंच मला माहित नाही सगळं काय चाललंय. काल आत्तीस माझ्यावर या सगळ्या गोष्टी, ज्यांच्यापासून आयुष्यभर मी पळत सुटलोय. आधी ते काय पिठापूर काय, मकुरोपूर काय, गाणगापूर काय, आणि आता अक्कलकोट. माझ्या वडिलांचा बळी घेतला होतास त्या देवळात, आणि आता माझ्या मागे लागलीस. ए काय तर काय बोलतोस? एकदा तू आणि तुझा तो भाकड महाराज मला इथेच ठार मारून टाका. म्हणजे जे काय आरोप करायचे ना ते माझ्यावरती कर, महाराजांवर नाही. तुझा बाप कसा मेला, कुणी मारला, कुठे मेला, हे कायचे तुला? चल ये माझ्या बरोबर. तुझे वडील गेल्यापासून हेच विचार करत होता. दामोदर शास्त्रींबद्दल मी काय बोलावं? त्यांची स्वामी भक्ती म्हणजे अवर्णनीय. त्यांच्यासारखा स्वामी भक्त मी आजपर्यंत पाहिलेला नाही, आणि तो दिवस ना तुझ्या आईसाठी चांगला होता, ना माझ्यासाठी, ना दामोदर शास्त्रींसाठी चांगला होता, ना साक्षात महाराजांसाठी. गुरुपौर्णिमेचा दिवस होता तो. हजारो लोक त्या दिवशी या अक्कलकोटात होते. कीर्तन, भजन, प्रवचन, भारुडानं अख्खं अक्कलकोट भारावून गेलं होतं. त्या बाहेरच्या भिंतीला लागून जेवणाच्या मोठ्या पंक्ती बसल्या होत्या, आणि कोणाच्याच ध्यानीमनी नसताना बाजूच्या विजेच्या खांबावर मोठा स्फोट झाला. हजारो लोकांच्या गर्दीवर पडणारा तो खांब दामोदरने बाजूला ढकलला. स्वामींचे हजारो भक्त वाचले, पण दामोदर व्याध बाणाची दोरी निजळी शांत येऊ दे राघवा गाती दया खूप झाला अखेळ. बाहेर निघा प्लीज, बाहेर निघा प्लीज. चला माझ्याबर, चला या. मला वाटतंय ते खरं असेल तर महाराज माझ्या राघवला माफ करा, मला माफ करा. आई राधा, तू सणाजवळ थांब, मी आले. ती झोपली. <laughs> <laughs>
तुमचं देऊळ बंद केलं म्हणून माझं डोकं खात होतं ना एवढे दिवस. घ्या उघडलं तुमचं देऊळ. आता आज जा आणि माझ्या मागे लागू नका. मी माणसांच्या मागे नाही, पाठीशी उभा असतो. मग अक्कलकोटच्या देवळात दामोदर शास्त्रींच्या पाठीशी का नाही उभे राहिलात? जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये लुडबुड करण्याचा अधिकार परमेश्वरालाही नाहीये. ठीक आहे, दामोदर शास्त्रींच्या बाबतीत नाही जमलं, पण निदान राघव शास्त्रीच्या पाठीशी तरी उभं राहिलं पाहिजे. राघव शास्त्रीला परमेश्वराच्या आधाराची गरज नाही. लॅपटॉप हे अंदर है, बॉम्ब लगा, बॉम्ब लगा जल्दी. भाई बच्ची भी है. तेरी बच्ची है क्या? हाँ तेरी बच्ची है, लगा जल्दी. बेन लगा जल्दी. और तस्वीर वाले पे तुला आता माझी किती गरज आहे हे फक्त मीच चांगलं ओळखू शकतो. मग तुम्ही मला ओळखलंच नाहीत, कारण माझ्यावर कितीही संकट आली ना तरीही मला तुमची गरज नाही. अरे असं किती दिवस ना करणार आहेस तुम्हाला? जोपर्यंत माझी बुद्धी शाबूते तोपर्यंत, कारण परमेश्वर हे माणसाच्या प्रगल्भ बुद्धीला लागलेलं ग्रहण आहे. आणि जी गोष्ट मुळात अस्तित्वातच नाही, दिसतच नाही, त्यात मला रस नाही. परमेश्वर बघण्याची नाही, जाणून घेण्याची गोष्ट आहे. मग नाही जाणून घ्यायचंय मला देव, नाही जाणून घ्यायचंय मला देव, कारण एका दामोदर शास्त्रीला न वाचवणाऱ्या देवापेक्षा हजारो लोक वाचवणारा दामोदर शास्त्री मला माझा देव वाटतो. एक मिनिट बघू तो काय खेळणं. बुद्धीशी रिलेटेड आहे. ओ हे काय बुद्धी बुद्धू घ्या. चमत्कार वगैरे नाही, इट्स सायन्स, जस्ट सायन्स. आणि हे कोड जसं सोडवलं ना तसं तुझ्या पासवर्डचं उत्तर सुद्धा तुला दिलंय. एक वेळ मला नाकारलंच तरी चालेल, पण त्या उत्तराला नाकारू नकोस. हजारो लोकांचे प्राण त्याच्यावर अवलंबून आहेत, लक्षात ठेव. माझं ऐक, आत्ता तुला माझ्या मदतीची फार गरज आहे. काय शिवा, रिक्षाच्या जीवा गाडी? नाही, रिक्षाच्या जीवावर नाही, महाराजांच्या जीवावर, कारण रिक्षा त्यांच्या जीवावर होती ना. अरे ते डोकं बाजूला घ्या, आत्ता तिथं फुटला असता. मला तुमची गरज नाही. महाराज प्रत्येक ठिकाणी येतात मधी. आईला पण आपल्या महाराजांचे लय हाल चाललेत. त्या सोसायटीतले येड्यांनी महाराजांचं देऊळ बंद केलं ना. आपल्या गाडी समोर जर तो कधी आला ना, असा चिरडून निघून जाईल नारळ घे तुला. सलीम लगाया क्या? हाँ भाईजान, लेकिन सच्ची में वो बच्ची थी अंदर. जन्नत में जाएगा ना तो सॉरी बोल देना. वो राघव शास्त्री ऊपर गया है, मैं ऊपर जा रहा हूँ. लिफ्ट के पास रुक. Fire!
हिरो हे घे लॅपटॉप, हे जास्त महत्वाचं आहे. हे आजवर तुम्ही या सगळ्यांना मारताना बघितलंय ना, आता मरताना बघा. माझ्यावर एक उपकार कर, तू जिकडे चाललायस तिकडे आम्हाला घेऊन. आओ मावची, उपकार कसले? अहो पण मी चाललोय दिंडोरीला. त्र्यंबक. त्र्यंबक, ठीक आहे जा बाबा, आम्ही नाही येत तुझ्या बरोबर. प्लीज जर तुम्हाला हरकत नसेल तर. अरे आओ साहेब, असं काय बोलताय, हरकत कसली? स्वामी महाराजांचीच सगळी इच्छा आहे. बसा बसा गाडीत बसा. राघव शास्त्री कुठे? पण साहेब नक्की झालंय तरी काय? राघव शास्त्री कुठे गेला? तो हाफीज आहे अजून. काय करता काय तुम्ही लोक? कुठं जाणार, सापडेल आणि काढा ते. आता महिनाभर काकड आरती करून करून जवळजवळ पुजारी झालोय मी. या रिक्षाचा मालक कुठं राहतो? ओ गेला त्र्यंबकला, चौथा शनिवार वारी आहे त्याची वारी. कौन सा सवाल लिए कंधे पर पटक रहा है तू दर दर, उसका जवाब दिया खुदा ने खुद तेरे साथ रहकर. देवा विना माणसाची जिंदगानी एक
जिंदगानी एकटी, जिंदगानी एकटी। या साहेब मस्त गरमागरम चहा घ्या आणि फ्रेश व्हा। फकीर माणसे देवाच्या नावाने चाललंय आपलं गुणगान। बरं साहेब एक काम करा, आता तुम्ही या पुढं बसायला, हे तू जागा माग या 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 या। दिला दाता नाही दिवा दिला, पण जोपर्यंत तुम्ही केलेला आरोप मी खोटे ठरवत नाही तोपर्यंत मी आदेश सुनणार नाही। थकलेल्या पायाखाली हे कोड जसं सोडवलं ना तसं तुझ्या पासवर्डचं उत्तर सुद्धा तुला दिलंय। एक वेळ मला नाकारलंच तरी चालेल, पण त्या उत्तराला नाकारू नको। चना दिला दाता नाही दिवा दिला वाट नाही, थकलेल्या पाया खाली मखमली वाट नाही, नशिबाच्या लाटाला या भरोशाचा काठ नाही। नाशिक नशिबाच्या लाटाला या भरोशाचा काठ नाही, गिर काढो खापल्याड सोनेरी पहाट नाही, जन्म देव तो देव। नाशिक ऐच गो बॉस त्या ऑफिसला पण ठोकणार। हो जन्म देतो देव देतो मरण मी शेवटी, देवा विना माणसाची जिंदगानी एकटी, जिंदगानी एकटी। हा हे आलं आमच्या गुरुमाऊलींचं त्र्यंबक। साहेब चला आओ, देवदर्शन नाही गम्मत पाहायला चाललोय म्हणून चला या 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 चला 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 या 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 या। कापून मीठ लावून देणार, काय काळजी करू नको। हॅलो हॅलो एकेकांना सांगा ना तुला काय पाहिजे, काकडी घे तुला आता का भाई, तुला काय पाहिजे एक एक काकडी एक एक तुला काय कापून नाही नंतर घेईन काकडी खाऊन टाका तुम्ही काकडी। पेरू हा पेरू काय पाहिजे, पेरू पाहिजे का, हा ताई घे पेरू ताई। डॉक्टर सत्यजित ए ताई हा कोण डॉक्टर बसा ना तर काय पण मिळणार नाही तुम्हाला। फोन दे फोन फोन दे फोन दे फोन दे काय बर। हॅलो हॅलो डॉक्टर देशपांडे राघव राघव हा मला एक सांगा मला एक सांगा, आम्ही जेव्हा पुण्यावर निघालो होतो तेव्हा डॉक्टर सत्यजितला भेटायला पेरूवाल्यापाशी काय करताय जाकी दरबारात काय झालं राघव काय झालं तुला। आपण जेव्हा पुण्यावर निघालो त्याच दिवशी डॉक्टर सत्यजित ऍक्सिडेंट मध्ये गेला होता। अनंत कोटी ब्रह्मांड नायक देवराज सेव्यमान पावना कृपंकजं व्याल यज्ञ सूत्र मिंदु शेखरं कृपाकरं त्रिलोचनम् काल कालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरम् काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे। चला चला पुढे चला। एक्सक्यूज मी तुमचा चेहरा मी पाहिल्यासारखा। अहो आपण सगळे स्वामींचे भक्त, सगळ्यांचे चेहरे सारखेच। मी काय तो फॉरेनर काय,
ती झाडूवाली. हां आणि तो बघितला का? चला चला. वल्लभ शूल टंक पाश दंड पाणी मादि कारण श्याम काय मादि देव अक्षरम निरामयम भीम विक्रमं प्रभुं विचित्र. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला केव्हाच दिलं. एक वेळ मला नाकारलंस तरी चालेल, पण त्या उत्तराला नाकारू नकोस. कौन सा सवाल लिए कंधे पर, पटक रहा है तू दर दर, उसका जवाब दिया खुदा ने खुद तेरे साथ रहकर. समस्त लोक विग्रहं विनिक्पणं मनोज्ञ हेम किंकिणील सत्कटिं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. कि हा पासवर्ड 8 कॅरेक्टर्स चा आहे. 5 अल्फाबेट्स, 1 सिम्बॉल आणि 2 आकडे. 2 आकडे असलेला पासवर्ड शोधायचा आपल्याला. चला त्या निमित्तानं का होईना तुझं लक्ष माझ्या पायाकडे गेलं. लक्षपूर्वक बघ, संकट मुक्त होशील. धर्म से तू पालकं त्व धर्म मार्ग नाशकं कर्म पाश मोचकं सुशर्मदायकं विभुं भजे. रत्न पादुका प्रभाभिराम पादयुग्मकं नित्यमिश्रदेवतं निरञ्जनं मृत्युदर्पणाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. Seat number 11. त्या सत्यजित पेक्षा ही बाई जास्त मदत करेल तुला. Your husband is God. अरे इंडिया इंडिया करत बसू नको. यानंतर काही दिवस इंडिया भोवतीच फिरायचंय तुला. 5 अल्फाबेट्स, 1 सिम्बॉल, 2 आकडे. अट्टहास भिन्न पद्म झांड कोश संतति सृष्टिपात नष्ट पाप जाल मुग्र शासनं अष्ट सिद्धिदायकं कपाल मालिक. भिन्न पद्म झांड कोश संतति सृष्टिपात नष्ट पाप जाल मुग्र शासनं अष्ट सिद्धिदायकं कपाल मालिकाधरं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. भूत संघनायकं विशाल कीर्तिदायकं काशीवास लोक पुण्य पाप शोधकं विभु नीति मार्ग कोविदं काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. सव्वीस अकराला कसा बरोबर साला हाच तर मास्टर माइंड आहे. साळसकर साहेब त्यांना कुठे गोळी लागली होती रे? पोटात, पोटात लागली होती साहेब. पोटात? साळसकर साहेब तुमची परत डांबते साहेब. काय माणूस होता यार, भेटला की पहिलं मिठी मारायचा. मिठी मारावी ना तर कामटे साहेब. त्यांना कुठे गोळी लागली होती रे? छातीत. छातीत, छाती. आपला बॉस, आपला बॉस करकरे साहेब. वाटलं नाही काय गोळ्या मारताना.
काहीच वाटलं नाही. इथे मोठा माणूस होता माहितीये. कशी करू रे परतफेड? कुठे रे? करकरे साहेबांना कुठे गोळी लागली होती? हा हा कुठे? आतंकवाद असा चिरडायचा असतो. India@11 एवढ्यासाठी इतकं फिरवलं तेही माझ्या वडिलांनी आखलेल्या परिक्रमेतून. एकदा मागे वळून पहा, पाहावं लागेल तुम्हाला. कारण मी राघव दामोदर शास्त्री मान्य करतो तुमचं अस्तित्व. If science is a vehicle, then spirituality drives it. I agree. God is great. उठा. कोण आहात तुम्ही? ऍटलीस्ट एवढं तरी कळेल का मला? सांगा ना, कोण आहात तुम्ही? प्लीज. कोण आहे मी? चंद्राच्या नुसत्या पूर्णत्वानं सागराच्या हृदयाला भरती आणणारं गुरुत्वाकर्षण आहे मी. सामान्यपणाच्या व्याप्तीची कवाडं बंद झाल्यावर होणारा साक्षात्कार आहे मी. विज्ञानाच्या तुझ्या अंधकारात आशेचा एक किरण घेऊन येणारं अध्यात्म आहे मी. तुझं विज्ञान हे जग कसं निर्माण झालं हे सांगत असेल, तर माझं अध्यात्म हे विश्व का निर्माण झालं हे सांगत. शास्त्रज्ञ, परमेश्वर नाकारणं ही फार सोपी गोष्ट आहे, परंतु त्याला त्याच्या अंतःकरणावर त्याला स्वीकारून आध्यात्मिक बनवणं हे त्याही पेक्षा महत्त्वाचे. भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे. सेवा करा, सेवेकरी व्हा. माणूस जपा, माणूस शिका. कारण परमेश्वर हा माणसातच आहे शेवटी. तथास्तु. एडिसनची वीज मी ग्रॅहमची बेल, राईट बंधूंचे विमान मी, माझा सारा खेळ. कोपर्निकसचे विश्व मी, आर्यभट्टाचा शून्य. अनादि मी, अनंत मी, तुझं मान्य वा मान्य. मीच तुझं मन आणि मीच तुझी काया, मीच तुझं मन आणि मीच तुझी काया. तुझ्या विज्ञानाला माझ्या अध्यात्माचा पाया, अध्यात्माचा पाया. जय जय स्वामी समर्थ.